वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। टकलू हैवान आमच्या हातून निसटला। संबंध राज्यात राजदो धुमाकूळ घालतोय तो आणि पोलिसांना त्याचा पत्ताही लागू नये। काय करताय काय तुम्ही मिस्टर नाटकर्णी? सर, टकलू हैवान बद्दल बरीशी माहिती आम्हाला मिळाली। कसली माहिती मिळाली आहे तुम्हाला? तो टकलू आहे आणि त्याचे सारे साथीदार टकले आहेत, ह्याच्या पलीकडे काही नाही ना। अरे काय चाललंय काय? तुम्हाला त्याचा साधा फोटो मिळू शकला नाही? सर, आमचे प्रयत्न अगदी कसून चालू आहेत। येस सर। इन्स्पेक्टर पाटील, हे उत्तर मी प्रेसला देऊ शकत नाही। त्यांच्यासाठी रिपोर्ट तयार आहेत सर। मला रिपोर्ट नको आहेत, रिझल्ट हवे। येस सर। टकलू हैवान दिवसाढोळ्या बँका लुटतोय, राहत्या घरात व्यापाऱ्यांचे खून करतोय आणि आमची अजून काहीच प्रगती नाही। दिस इज टू मच। मिस्टर नाटकर्णी, येस सर, टकलू हैवानाच्या बंदोबस्तासाठी खास माणसाची निवडणूक करा। येस सर। इट्स अ चॅलेंज। हा आमच्या खात्याला चॅलेंज आहे। हा चॅलेंज स्वीकारेल असा माणूस हवा आहे मला। सर, असा एक माणूस आहे आपल्याकडे। कोण? सीआयडी इन्स्पेक्टर महेश जाधव। येस सर। महेश जाधव, इन्स्पेक्टर महेश जाधव, अपॉइंट हिम। येस इन्स्पेक्टर। सर, हैवान गँगच्या दोन गुंडांना मी ट्रॅप केलंय। गुड, आज सोडायचं नाही साल्याना। कम ऑन। पण सर, एक प्रॉब्लेम आहे। प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? दोन लहान मुलांना त्यांनी किडनॅप केलंय, ती त्यांच्या ताब्यात आहेत तिथं वर। ओ माय गॉड। ठीक आहे, आज बघतोस त्यांना। इन्स्पेक्टर। येस सर। तुम्ही इथेच थांबा। पण सर, दॅट्स अन ऑर्डर। पिस्तूल टाक खाली आधी। ऐकलं नाहीस का? पिस्तूल टाक म्हणतो ना, टाक। काय पाहिजे तुम्हाला? थून जाण्यासाठी जीप पाहिजे आम्हाला। जीप ताब्यात आल्यावरच या पोराला सोडू। आणि त्या दुसऱ्या मुलीला? तिला नाही सोडणार। पोलीस आमच्या मागावर नाही त्याची खात्री झाल्यावर या पोरीला सोडू। ते बी वाट मधी। हा, तुमच्यासाठी जीपचा बंदोबस्त करतो मी, पण दोन्ही मुलांना इथेच सोडावं लागेल, आत्ताच्या आत्ता। अस मग हे पोर कधी खलास होईल? आत्ताच्या आत्ता। ग्रेट जॉब सर, आज तर तुम्ही कमालच केली। सगळी कमाल या पिस्तुलाची आहे इन्स्पेक्टर। त्या टकलू हैवानाचा वेध घेतल्याशिवाय हे पिस्तुल आता शांत होणार नाही।
म्हणूनच तुम्हाला बजावून सांगतोय मिस्टर राणे, हे काम झालंच पाहिजे. पण सर, ओ गॉड, घाबरलात मिस्टर राणे? अहो लायटर आहे हा. नाही, मला काय वाटलं अपराध सारखं गुन्हेगारी मासिक चालवता चालवता तुम्ही पण गुन्हेगारी शिकलात की काय? डोंट वरी संपादक साहेब, अपराधचा मी प्रतिनिधी आहे, तुमचं हे काम होणारच. ओके, हो, दॅट्स ऑल राईट. एक्सक्यूज मी सर. कोण? उमा, कमिंग कमिंग. बस बस, थँक्यू सर. हे आर्टिकल मी कम्प्लीट केलं. राहू दे बाजूला, अगदी महत्वाची कामगिरी आहे तुझ्याकडे. ही बातमी वाचलीस? इन्स्पेक्टर महेश जाधवनं त्या दोन पुराणा कसं सोडवलं ते. फॅन्टॅस्टिक, जस्ट फॅन्टॅस्टिक. हो, वाचली मी सर. अगं, हैवान गँगच्या दोन गुंडांना आमने सामने उडवणं म्हणजे चेष्टा नाहीये. खरंच भलताच धाडसी दिसतोय इन्स्पेक्टर महेश जाधव. अहो, त्या हैवान गँगचा पुरता निकाल लावायचा विडा उचललाय त्यांनी. हैवान गँगचाच काय, मुंबईतल्या साऱ्या गुंडांचा निकाल लावणार आहे तो. हो, परवा तर त्यांनी त्या मन्या कापसेला पकडलं होतं. एक्झॅक्टली, तेव्हा आता या इन्स्पेक्टर महेश जाधवला आपण पकडायला हवं. पकडायला? येस येस. आणि उमा, ही कामगिरी मी तुझ्यावर सोपवणार आहे, कारण आमची सर्वात डॅशिंग रिपोर्टर तूच आहे. हो, मला आवडेल सर. सर, पुढच्या अंकासाठी त्याचीच मुलाखत घेते मी. हा, अगदी सनसनाटी मुलाखत झाली पाहिजे, आणि ती प्रथम आपल्या अपराध मध्ये प्रसिद्ध झाली पाहिजे. कॅच हिम फास्ट, आजच्या आज फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घे. येस सर. पण सर, आज आपल्या ऑफिस मधले सगळे फोन बंद आहेत. अगं, मग खाली पब्लिक फोन वरून फोन कर, पण आजच फोन कर. डोंट वेस्ट टाइम. राईट सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आजच त्यांना गाठते. गुड. सॉरी सर. इट्स ऑल राईट. हॅलो, डीसीपी सीआरई ऑफिस. मी अपराधची वार्ताहर बोलते, मला इन्स्पेक्टर महेश जाधवांशी बोलायचंय. हो, मला त्यांच्याशीच बोलायचंय. हा, प्लीज बघून सांगाल का तुम्ही? हे बघा, मला त्यांची मुलाखत घ्यायची आहे म्हणून फोन केलाय मी. हा, काय अपॉइंटमेंट? अपॉइंटमेंट वगैरे काय घेतलेली नाहीये, पण अपॉइंटमेंट घेण्यासाठीच फोन केलाय. नाही, मला त्यांचा फक्त थोडा वेळ पाहिजे. Damn it! I must see him. God. Very important. हाँ, करना तुम्हाला. Excuse me, मला फार अर्जंट कॉल करा. Please, please, please. It's matter very important to me. Please. माणूस है. Idiot, stupid. उर्मट पणा सा कहर झाला. अर्जंट काम होता म्हणे. आम्ही काय इकडे शिवाय पेचे गप्पा वळत बसलो होतो काय? Shit. Hello. दादर पोलीस स्टेशन. कोण देसाई का? मी इन्स्पेक्टर महेश जाधव बोलतोय. देसाई, मला आताच इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की हॉटेल पार्क व्ह्यू मध्ये त्या टकलू हैवान गँग पैकी दोन टकलू उतरलेले आहेत. हो, तुम्ही लगेच पाटील आणि दोन कॉन्स्टेबल्स घेऊन तिकडे या. मी निघतोय. ते तिथून सटकाच्या आत त्यांना ट्रॅप करायला हवा. गॉट इट? ओके. अरे, सॉरी. सॉरी काय? तुम्हाला काय मॅनर्स वगैरे आहेत की नाही? लाज नाही वाटत तुम्हाला? सरळ माझ्या हातात तुम्हाला सॉरी म्हटलं ना. सॉरी म्हटलं की झालं काय तुमचं? माझं काम तर अर्जंट होतं. अर्जंट काम काय तुम्हाला? तुम्ही आम्हाला नव्हती काय? ओ गॉड, काय समजता का तुम्ही स्वतःला? ओ ओ मिस्टर इडियट, भेटू दे पुन्हा, दाखवते त्याला मी. येस साहेब, खबर बरोबर आहे. गुड. इन्स्पेक्टर देसाई, तुम्ही मागची बाजू कव्हर करा. ह्यांना घेऊन जा बरोबर. येस सर. पाटील, कम ऑन. मॅनेजर, पोलीस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ते टकलू कुठल्या रूममध्ये उतरल्यात? रूम नंबर 124. 124. पाटील. येस सर. वी हॅव टू बी केअरफुल, त्यांच्याकडे गावठी बॉम्ब असू शकतील. ती रूम कुठे आहे? याच माळ्यावर सर. तिथे सर्व्हिसला कोण आहे? मी आहे सर. तू? तू चला आमच्या बरोबर. मी कशाला सर? हे बघ, आपण तिथे गेलो तर तू बेल लावायची. बरं. आतून आवाज आला आणि विचारलं कोण आहे तर सांगायचं मी वेटर आहे म्हणून. मला तर होणार ना. डोंट वरी, चल. हे सोना. होय सर. मार बेल. मला तर होणार नाही. होणार नाही, बेल मार. वेटर आहे म्हणून सांग. वेटर, वेटर. पाटील. येस सर. निसटले की काय? मलाही तसंच वाटतंय. मागे हो. हँग अप. साहेब पळाले काय? पाटील.
तीस चला साहब हे दोघं पायपवरून खाली उतरले एक टकलू मात्र पळाला ठीक आहे ह्याला हॉस्पिटल मध्ये न्या पाटील तुम्ही चला माझ्यावर उतला रे याला हवालदार बोला ऐकतोय मी इन्स्पेक्टर महेश जाधव आहेत का महेश जाधव हो काय काम आहे मला त्यांची मुलाखत घ्यायची होती मुलाखत घ्यायची अपॉइंटमेंट घेतली होती अपॉइंटमेंट होती घेतली अपॉइंटमेंट घेतली नव्हती अहो नव्हती घेतली अहो बाई आमचे साहेब अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय भेटत नाहीत ते सगळं जाऊ द्या तुम्ही आधी मला सांगा महेश जाधव आहेत का अहो काय विचारते तुम्हाला मी महेश जाधव आहेत का आहेत की आहेत मग मी भेटू शकते का ना नाहीयेत म्हणजे नाहीयेत अहो आता तर म्हणाला आहेत म्हणून आहेत आहेत काय हो सांगा ना मगाचपासून काय विचारते मी अहो हवालदार हो हो ऐकलं ना मी कुठे नाही म्हटलं अहो महेश जाधव आहेत का मी त्यांना भेटू शकते का हो आहेत की जा तिकडे दोन नंबर केबिन मध्ये हे केव्हा सांगणार मला मगाचपासून ते आहेत आहेत नाहीयेत नाहीयेत जमतंय महेश जाधवांचं जमतंय कम इन एक्सक्यूज मी येस मी उमा देसाई बर मग मी अपराध मासिकाची रिपोर्टर आहे आय सी काय काम आहे आपलं मला तुमची मुलाखत घ्यायची आय सी गो अहेड हे पहा इन्स्पेक्टर महेश जाधव तुम्ही जर असेच पाठमोरे माझ्याशी बोलणार असाल तर काय तर तुम्ही जाणून बुजून माझा अपमान करताय असं वाटेल मला सॉरी तुम्ही तुम्ही महेश जाधव हो मीच तुम्हाला काय वाटलं महेश जाधवला दोन शिंग असतील अशा मिशा असतील बसा ना अहो ऑफिस मध्ये असलो की मॅनर्स पाळतो मी प्लीज बी सीरियस थँक यू बाकी तुमच्यासारख्या तरुणीने अपराध सारख्या मासिकासाठी काम करणं म्हणजे कमाल आहे त्यात कसली कमाल झाली नाही म्हणजे तुमच्यासारख्या सुंदर तरुणी खरं म्हणजे माफ करा चुकून सुंदर म्हणून गेलो काय तुम्ही सुंदर आहात खरं पण पहिल्याच भेटीत असं म्हणणं मॅनर्सला धरून होत नाही का तुमच्या मॅनर्सचा त्या दिवशी मी फार चांगला अनुभव घेतलाय एनिवे सुंदर तरुणी एक्झॅक्टली काय करायला हवं असं म्हणत होता तुम्ही सिनेमात जायला हवं तुम्हाला नाही वाटलं असं कधी आपण हिरोईन व्हावं म्हणून अरे कमाल हो त्या दिवशी मी तुम्हाला टेलिफोन बूथ मध्ये पाहिलं ना तेव्हा मला एक्झॅक्टली हेच वाटलं मी हिरो आला होतो विलन एनिवे ही रिपोर्टरची लाईन कशी काय झाली तुम्ही माझे मामा आहेत ना ते पेपर चालवतात आधी मी त्यांच्याकडेच होते श्रीरंगपूरला काय नाव त्यांचं झुंजारा घोरपडे श्रीरंगपूरच्या झुंजार दैनिकाचे संपादक मी झुंजारा घोरपडे बोलतोय अहो साहेब आमची जाहिरातीची बिल केव्हा देत आहे अहो पुढला महिना करता करता 9 महिने होऊन गेले काय आमचा अंक खपत नाहीये अहो आमचा अंक खपत नव्हता तर तुम्ही जाहिरात दिलीच कशाला आमच्या पेपरला हा ते काय नाहीये ताबडतोब चेक पाठवून द्या अहो इथं आमची बिलं द्यायची थकली आहेत अहो उद्या शाहीची बिलं दिली नाही तर अंक बिनशाहीचा छापावा लागेल समजला ते काय नाहीये चेक ताबडतोब पाठवून द्या इडियट तोब रे अहो तोब रे तोब रे उद्या पहिल्या पानावर कोणाची जाहिरात आहे काय करताय उद्या पहिल्या पानावर कुणाची जाहिरात आहे पानपराग ती मागच्या पानावर टाका पहिल्या पानावर इज्जत पापडची जाहिरात घ्या त्यांचा ऍडव्हान्स आलाय हे घ्या आणि हो लक्ष कुठे सकाळपासून बाहेर गेलाय अहो पण बाहेर कुठं गेलाय सनसनाटी सनसनाटी बातमी आणायला वॉट अ स्माईल श्रीदेवी स्माईल बिना का स्माईल क्या बात है आता एकदम स्टडी स्टडी नाही स्टडी काय टेडी टेडी करतोय अगं स्टडी म्हणजे सरळ हलू नको या कुठं हलतीये
तुझा कॅमेरा चालतोय अब्बा कुठे आलतोय खरंच की मला स्टडी राहायला पाहिजे हे बघ आता मी स्टडी राहतो आणि तुला रेडी म्हणतो काय रेडी हे बघ तू जर मला रेडी म्हणलास तर मी भी तुला रेडा म्हणे रेडा रेडी रेडा आईला अडाणीच आहे माझीच मैत्रीण आहे तेव्हा गप्प बसतो अगं रेडी म्हणजे सरळ आता कवायत कर अगं सरळ म्हणजे पोस्ट पोस्ट जरा कमरेत लटक बस 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 नजरेत चमक आई घाबरेल कोणी बघितलं तर अगं चमक म्हणजे कशी बघ कशी क्या बात है डिंपल कापडिया किमी कपडे काट कसर कर श्रीदेवी जयाप्रदा मीनाक्षी शेषांद्री जरा तर लो अँगल घेतो म्हणजे मंदाकिनी राम तेरी गंगा मैली गंगा मैली चल पोचवायला जाऊया अगं मैली मैली किती फोटो काढलास रे माझ डझन मॅटर एक डझन म्हणजे माझा फोटो सिनेमात छापून येत नाही आधी आमच्या पेपरात छापून येणार धुंदार मग तुला ऑफर सिनेमात सारख्या सारख्या एवढा फोटो का काढलास तू माझ त्याचं काय झालं माझा बाप मला म्हणाला एक सनसनाटी बातमी घेऊन ये मी म्हटलं हॅट असे सनसनाटी गंगेचे पोजेस आणतो लक्षात आता काय तुझा आणि माझा संगत फोटो काढूया की संगत अगं संगत फोटो लग्नात काढत आपण कवा करायचं लगीन लगीन ना लगीन कंबरड मोडलं ना माझ लग्न ना करायचं तर आमच्या झुंजार पेपराचा खप वाढल्यावर खप वाढल्यावर तवर मीच खपाल का कॉन्फिडन्स आहे तुला आमच्या पेपराबद्दल ते काय नाही आजच माझ्या बाळा जाऊन भेट हा बाबा मी भेटतो ना कशाला भेटू का अवसान गळालं की काय तुझ जाऊ द्या जाऊ द्या काय समजलीस तू मला झुंजार पेपराचे झुंजार संपादक झुंजारराव घोरपडे यांचा मी झुंजार आपला त्या मुलगा आहे माझ्या पुढे कशाला तोरा मिरो एवढ्या झुंजार बापाचा बेटा हाई तर जाऊन भेट की माझ्या बाला ए घाबरतो काय तुझ्या बाला आता जाऊन भेटतो सांग कुठे आहेस तू पोलीस स्टेशन अरे पोलीस पकडला काय त्याला नाही माझा बाप पोलीस आहे माहितय माहितय साधा पोलीस आहे साधा पोलीस नाही नंबरी हाय नंबरी त्याचा नंबर हाय 100 तुम्ही मला बोलवलं टोणगे साहेब होय हवालदार 100 सर त्या पोराला ताब्यात घ्या गुंडू मास्तरांची शाळकरी पोर पळवले साल्यानं त्या पोरीचं काय केलं बोलत नाही साला चांगला इंगा दाखवा म्हणजे बोलेल भडा भडा तुम्ही काय बी काळजी करू नका सर नाही याला बोलता केला तर 100 नंबर लावणार नाही चल रे चल अगदी खडसावून विचारतो तुझ्या बाळाला घाबरतो हवालदार झोपलेला पोलीस स्टेशन मध्ये हवालदार झोपलेला सनसनाटी बाटली उठला तो नमस्कार इंगळे काका अरे झोपले नाहीत कमाल आहे काय गंगे बाकड काम होत माझं जरा काम आहे तुमच्या 100 कडे कुठे आहे ते लई मात चढला काय तुला नाही साहेब त्या मुलीला कुठे लपून ठेवलंय सांग खरंच मी पळवली नाही तिला तुला माहित नाही बोलू नको सांग कुठे हवालदार कामात आहेत कामात आहेत त्यांना सांगा लक्ष्मीकांतराव खोरपडे आले त्यांच्याकडे काम आहे जरा जाऊन सांगा जा असं मग तुम्हीच जाऊन बघा की बाईस बघतो की घाबरतो का काय मला सांगताय तंबाखू खा नाही मात चढला काय तुला ती मुलगी कुठे आहे सांग बोल मिळाली साहेब तिला बापरे काय हो काय झालं कुठे काय झालं आपलं गंगे जाऊया आपण मला कंटाळाला इथं अरे पण बाळ भेटती असं गंगे आज नको आज तुझ्या बाळाचा मूड दिसत नाहीये आजचा दिवस पण वाईट दिसतोय अमोश आहे बहुतेक गंगे जाऊया आपण चल लवकर अरे वा रद्दी विकायला चालला पेपर विकायला पेपर विकायला कोण घेणार आहे विकत अरे वा कामात दिसतंय जणू पगार झालेला दिसतंय दाढी करा जरा वेळ मिळेल तेव्हा हाय मिस्टर थोबरा हाव आर यू हाव आर यू काय तू काय चाय गातायत गातायत नाही मग अफू
तोबरे आता तुम्ही काय करता इथं? मी लक्ष्या, नमस्कार. लक्ष्या, अरे तू कुठे हिंडतोयस? नदी काठी आपल्या बातम्या गोळा करत होतो. बाबा, एक सनसनाटी बातमी मिळाली. बातमी? कसली बातमी? म्हशीची. म्हशीची? म्हशीला रेडकू झालं दोन तोंडाच. दोन तोंडाच? दोन तोंडात देऊ का तुझ्या? चालेल. काय झालं बाबा? काय रे, ही काय सनसनाटी बातमी झाली? तुला कॅमेरा घेऊन कशासाठी पाठवलं होतं? कशासाठी पाठवलं? म्हशीच्या मागा लागायला? नाही, फोटो काढायला. मी काढले ना फोटो. कुणाचे? म्हशीचे? गंगीचे. अरे गंगेचे फोटो काय जाळायचे? लक्ष्या, अरे तुला अक्कल येणार तरी कधी? ते मी तरी कसं सांगणार मूर्खा? अरे मी मेल्यानंतर हा पेपर तुलाच चालवायचा आहे ना. काय सांगताय एवढ्या लवकर? माझ्या मरणाची वाट बघतोयस? एवढ्या लवकर ही वेळ यायची नाही ना, असं मी म्हटलं. बाहेर जा आणि तोबरे सांगतील ती काम मुकाट्याने कर. तो तोबरे काय बोलतो ते कळतच नाही बाबा. सारखं आपलं असं करतो, मला त्याच्याकडे बघितलं हसलंच येत. लक्ष्या, अरे जरा आचरटपणा कमी कर, कामात लक्ष घाल. हा अप्रतांक वाचलास? नाही. बघू, मुंबई मध्ये गँगवरचा धुमाकूळ, पोलीस यांची धापडी. ते काय वाचतोय? आपल्या उमानं त्या इन्स्पेक्टर महेश जाधवची मुलाखत घेतली, ती वाच. आपली उमा केवढीशी होती? केवढी झाली नाही आता? अर्शिक त्या पोरीकडनं काहीतरी. आता तर ती त्या जखमी गुंडाची मुलाखत घेणार आहे. काय डेरी नाही पोरीची? आयुष्यात तुम्ही घेतले कधी अशी कोणाची मुलाखत? कशी घेणार? आपल्या गावामध्ये कोणी त्याला गुंडच नाहीये. हे पहा, तुम्हाला मी मघापासून सांगते की मला त्या जखमी टकलूची फक्त मुलाखत घ्यायची आहे. अहो बाई, तुम्हाला एकदा सांगितलं ना मी, साहेबांची ऑर्डर आहे, त्याला आता कुणालाही भेटता येणार नाही. अहो पण असं काय करताय तुम्ही? ते बघा साहेब आले. हॅलो हवालदार, तो शुद्धीवर आला. आता आला साहेब. गुड, मी आता असेपर्यंत कुणालाही आज सोडू नका. एक्सक्यूज मी प्लीज, मी येऊ शकते तुमच्या बरोबर? आय एम सॉरी मिस उमा, त्याच्याकडून मिळणारी माहिती फार महत्वाची आहे, ती इतक्यात आउट करू शकत नाही आम्ही. पण तुम्हाला पाहिजे तर मग वगळून टाकेन ना मी. प्लीज, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. ओके. नाव काय तुझं? परमवीर. तुम्ही दादरला काय करत होता? मला काहीच माहित नाही साहेब. खोटं बोलू नको. साहेब काय झालं? साहेब काय झालं? साहेब काय झालं? थँक्यू. चल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग घोरपडे साहेब. या 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 सरपंच, अभिनंदन. तुमची चेंबरचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. खूप आनंद झाला. थँक्यू थँक्यू, अगदी लई थँक्यू म्हणला का? अहो तुमचा सगळ्यांचा रिपोर्ट होता आम्हाला. रिपोर्ट नाही म्हणजे आपलं ते सपोर्ट, सपोर्ट, पाठिंबा, पाठिंबा. हो बर संपादक साहेब. नाही, आमच्या सत्काराची न्यूज थोडी छापताय ना. म्हणजे काय? अगदी पहिल्या पानावर यालाच पाहिजे. फोटो सुद्धा छापला असता. पण तुमचा फोटो नाही आहे ना आमच्याकडे. जरा थांबा. अहो हातच्या कागदाला मिरर कशाला? आमची छबी आमच्या बरोबर असते आलवे. अरे वा वा वा. पण काय, जरा हार घातलेला फोटो असताना म्हणजे मग मात्र. एक मिनिट स्टॉप. अहो ते बी कलम आमच्याकडे आहे, तुम्ही निस्त बोलायचं हो. अरे वा, छान छान छान. तोबरे पहिलं पान लागलं का? तुम्ही जा बघू, लक्षाला द्या पाठवून. कावळे साहेब, आमचा पेपर जरा अडचणीत आहे, तेवढ्या चेंबरच्या जाहिराती मिळाल्या तर. तुम्ही वरीच करू नका हो. चिंता चिंता, तुम्ही काय बी चिंता करू नका. अहो नुसत्या चेंबराच्याच काय, सगळ्या मेंबरच्या जाहिराती मिळून देतो तुम्हाला. रेल्वे अपघातामध्ये थोर नेत्याचे दुःखद निधन, क्या बात है, फ्रंट पेजला सॉलिड बातमी सापडली. अरे हो, पण गॅप राहिली ना, इथे त्याचा फोटो असता तर बरं झालं. हो तोबरे, एवढ्या मोठ्या नेत्याची बातमी छापली, फोटो नको का त्याचा? तुमचा छापू त्याच्यावर. काय? बस 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 बस, एक दिवस कानात थुकणार तुम्ही माझ्या. मला आज बोलल ना, कळलं मला? जेवतात कधी तेच कळत नाही, सारखं तोंडात पान असतं. चला. सरपंच कावळे साहेब आले. ग्लॅड टू मीट यू. आपलं बघ, ग्लॅड टू मीट यू. मिटू मिटू मिटू. कावळे मिटू मिटू करतोय. लक्ष्या, पहिलं पान लागलं का? नाही, लावतोय आता. बरे, हा फोटो घे कावळे साहेबांचा.
श्रीरंगपूरच्या नागरिकातर्फे अभिनंदन म्हणून पहिल्या पानावर सोड. सोडतो की भरपूर जागा शिल्लक आहे. म्हणजे यांच्यासाठी करायला पाहिजे जागा. गुड गुड गुड. बरं मग झुंजारराव येतो आम्ही. बरं बरं. पण सरपंच साहेब तेवढं जाहिरातीच लक्षात असू द्या. तुम्ही केअरच सोडा. काळजी. फोटो ज्याला विसरू नका. अगदी फ्रंट पेज वर. नमस्कार. लक्षा तुझ्या पहिल्या पानावर फोटो आलाच पाहिजे. तुम्ही केअरच काढा हो. आपला सोडा हो. अगदी असा देतो बघा. गंगे तुझ्या आजचं जेवण जेवलं की कसं अंगी लागते यावर. आता सासरी बी असंच जेवण करून खुश करत समजस नाही. हा तुझं मी काहीतरीच बाबा. तुला आता असं जंक्शन सासर बघून देतो की ज्याचं नव्हते. पर एक आहे गंगे. आपल्याला जावई मातूर पोलीसच हवा. हा सांगून ठेवतो. हा मला नाही पोलीस अशी लगीन करायचं. मी बी सांगून ठेवते. आता कोणाला आणखीन. तू थांब मी बघते. अहो थांबा की कोण हाय. वाईस थांबा की कोण हाय. नॉक करायला गेलो नाकच आता झालं. लक्षात तू आणि इथं काय करतोय. तुझे फोटो आणले. फोटो बघू बघू. अरे पण बा आहे ना घरात. अरे वा मज्जा. बा घरात आहे. काय करतोय. काय कोण आहे का गंगे. तू काळजी करू नको. मी बघतो त्याला बरोबर. मीच आहे घरचा माणूस लक्षा. तू तू कशाला आला इथे. बाबा मी निरोप सांगायला आलो होतो. कसला निरोप. हा टोणगे साहेबांनी तुम्हाला ताबडतोब बोलवलंय पोलीस स्टेशन मध्ये. टोणगे साहेबांनी कशाला गा. हा टकलू हैवानाची गँग माहितीये का. टकलू हैवान ती आली गावात. टकलू हैवानाची गँग. हैवानाची गँग. अग भैया माहिला ही टकलू हैवानाची गँग म्हणजे लई डेंजर आहे. काय र तू खरं सांगतोय असं ना. तुमच्या नम्रा शपथ. खोटं सांगत असेल तर मरू दे. टोणगे साहेब तुमची वाट बघतायत असं म्हणतो. मला गेलंच पाहिजे. गंगे बूट आण. बूट. बूट कसले घालताय. अहो असाल त्याचे या असं टोणगे साहेबांनी सांगितलंय. ड्युटी फर्स्ट बाबा. ए तू बाजूला. चल चल. ए गंगे मी जाऊन येतो. ते टकलू हैवानाची गँग आली आहेत. मी बघतो त्यांना. ही पिढा तरी म्हणायची. पिढा आली. पिढा गेली. म्हणजे ना तुझा बा नाही का बाहेर गेला. म्हणजे ती गँग आली का नाही. गँगच काय घेऊन बसली. म्हणजे म्हणजे काय करती. तुझा बा गेला दुरी. आपण दोघच घरी. Hello!
शर्ट फाटेल गंगे, गंगा मेरी माँ का नाम, बाप का नाम ही माला। शमाईला, मला घरा बाहेर काढून तुझं हे धंदा चाललत वय? तुमच्या गंगेला मी डान्स शिकवत होतो। असं चल तुझ्या बाकडं। काय बाबा काम करताय? सुंदरराव या तुमच्या कार्यालयावर सांभाळा, नाहीतर बेडे घालून लॉकअप मध्ये पाडू मी। अहो पण हवालदार साहेब केलं काय यानं? काय केलं काय नाही केलं ते विचारा। तेच म्हणतोय मी, काहीच केलं नाही, हे उगाच पकडतात बाबा मला। मी सुपर आहे पण केलं काय लक्षानं? ह्यो तुमचा करटा माझ्या घरी आला ना मला म्हणाला साहेबानं ताबडतोब चौकीवर बोलवलंय, गावात दरोडा पडलाय। दरोडा सांगतोय काय? मी होतो नव्हतो तसं चौकीवर पळालो। आणि मग? मग काय समद खोट, मी नुसता कावलो ना घरला परत आलो तर ह्यो तुमचा करटा? माझ्या पोरी बरोबर, माझ्या पोरी बरोबर? अहो तुमच्या पोरी बरोबर काय? माझ्या पोरी बरोबर नाही नाही ते चाळ करत होता। लक्षा पेटतायत काय म्हणतात हवालदार साहेब? कसले चाळे करत होता? अहो कसले चाळे बाबा, आपली गंगा आहे ना तिला सिनेमाच्या गाण्याचा भारी नाद, म्हणून आम्ही दोघ जण गाणं म्हणत होतो। बाप केला दुरी। खोटं बोलू नका, मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय। सुंदरराव ह्यो पुन्हा खोटं बोलला ते याला लॉकअप मध्येच टाकेन मी। अफवा पसरवणं कायद्यानं गुन्हा आहे, आणि खबरदार पुन्हा माझ्या घरला आलास तर येतो मी। यहाँ असे वरचेवर परत या। अच्छा काय चालू आहे? शुभ का तुला असलं वागणं? बाबा तुम्हाला असं बोलवतो तरी कसं? अहो तुमचा मुलगा ना मी, मी असं करीन तरी का? मग गावात नृत्यशाळा व्हाव्यात म्हणून गंगेला नाच शिकवायला गेलो होतो बाबा। काय फाजील बनत चाललंय हो? अरे कावळे साहेब या 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 बसा बसा बसा। काय बी नको मला, मी स्टँडिंग आहे तेच ठीक आहे। काय चाललंय काय तुमचं हे? अहो पण झालं तरी काय कावळे साहेब? झालं तरी काय? वर माउथ करून बराच विचारताय, म्हणजे तुमचा पेपर तुम्ही रीड करत नाही? काल नाही पेपरात वाचा। सकाळपासून पेपरच वाचायला मिळाला बघू। हा बघा बघा काय गोंडस फोटो आलाय तुमचा, आणि वर हेडलाईन बघा ना बाबा, रेल्वे अपघातामध्ये थोर नेत्याचे दुःखद निधन। निधन झालंय माझं, म्हणजे मी डाईड, मी अख्खा जिवंत आहे कम्प्लीट। जिवंत आहात? काय झालं माझ्यातून मिस्टेकची चूक झाली आणि तुमचा फोटो छापला। चुकून तो डॅम्बिस पण मुद्दाम केलायस तू? झुंझाराव हे लय हेवी जाईल तुम्हाला, सांगून ठेवतो। अहो कावळे साहेब तेवढं आपलं जाहिरातीचं बघा। शट अप, वर बाउट करून जाहिरात मागताय तुम्ही? नुसतं आता सीओ अब्दुल नुकसानीची केसेस भरतो तुमच्या पेपरावर, आईज वर करून बघताय काय? अहो सगळेच जात आहेत। लक्षा लक्षा, अरे काय केलंस तू हे? बाबा बाबा पण गेले वाटत। काय झालं बाबा? काय झालं? अरे सरपंच चांगल्या जाहिराती देणार होते तर तू चुकीचा फोटो छापून त्याला मारून टाकलंस। अरे आधीच आपल्या पेपरला खप नाहीये, तुला बातम्या म्हटलं तर तू त्या गंगे बरोबर उलाढक्या करत हिंडतोस। देवा गजानन तूच आता या लक्षाला सुबुद्धी दे रे। पिताश्री गजाननाची शपथ घेऊन सांगतो, अशी सनसनाटी बातमी आणीन कि तुमचा पेपर सुपरहिट होईल, आणि नाही आणली तर तुम्हाला तोंड सुद्धा दाखवणार नाही पिताश्री। येतो मी। आता हा पुन्हा कधीच दिसणार नाही। मला धक्का मारतो तुला मी दाखवतो आधी प्रतिज्ञा। जरा बूट चोरी करा, देवळाच्या बाहेर नुसते बसले छापायला काहीच नाही। गणपती बाप्पा मोर्या। नमस्कार गणराया, आपल्या राज्यात काय चाललंय काय?
काहीच चाललेलं नाही, काही घडतच नाही. आणि हे जर असंच चालत राहिलं तर आम्ही काय भांडी घासायची? म्हणजे आपण पडलात विघ्नहर्ता, दिसलं विघ्न कर दूर, दिसलं विघ्न कर दूर, अशी लोकांची सटासट विघ्न दूर करत राहिलात. पण तुम्हाला काही कल्पना आहे तुमच्या या धोरणामुळं आमच्यावर केवढं मोठं विघ्न आलंय ते? बोला ना. एवढं मोठं गाव काय करायचं? काय खून नाही, दरोडे नाही, नदीला पूर नाही, आता भूकंप नाही. मी काय म्हणतो खून दरोडे सोडा, पण तुमच्या देवळाच्या बाहेरच्या चपलाही कोणी चोरत नाही. नाही मला काय म्हणायचं, या गावात काही घडतच. मग आम्ही लिहायचं काय? कागद घेऊन नुसतं फिरायचं? बोला ना, बोला. अरे लक्षा लक्षा, अरे काय म्हणते आज देवासमोर? हे बघ गंगे, तू मध्ये बोलू नकोस, आमच्या दोघांची जरा लिंक जुळायला लागली. प्लीज 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 प्लीज, विघ्नहर्त्या माझ्यासाठी, तुझ्या या भक्तासाठी गावामध्ये असं काहीतरी सनसनाटी घडव, आणि फक्त मलाच कळव. म्हणजे काय, अशी एखादी सनसनाटी बातमी घेऊन येईन अशी तुझी शपथ घेऊन घराच्या बाहेर पडलोय. मेरी इज्जत तेरे हात में है गणराया, येतो मी. अरे लक्षा लक्षा, गणपती राया तू याचं काय बी ऐकू नकोस, तुझी आमच्या गावावरती अशीच कृपा राहू दे. लक्षा, अरे अरे लक्षा, तुझं डोसकं ठिकाणार हाय का? काय येडावाकडं मागितलंस देवाकडं? मग काय करू, वेडावाकडं छापलं नाही तर लोक पेपर वाचत नाही त्यांनी. म्हणून काय देवालाच म्हणायचं वाईट बातमी दे म्हणून? काय सांगणार, बातमीच पाहिजे हवं तुला? चालव की तुझंच डोसकं. ते नाही चालत म्हणून देवाकडे आलो ना. मग माझ्या बाला कसं थापा मारून घराबाहेर काढलंस? हा बाला डोसकं नाही म्हणून मारली थाप, चकलू ऐवान गँग गावात आली म्हणून. आता ही बातमी काय छापायची? छाप गंगे गंगे, हे सनसनाटी बातमी सापडली. टकलू हैवान गैंग श्रीरंगपूर मध्ये दाखल. टकलू हैवान गैंग श्रीरंगपूर मध्ये दाखल. टकलू हैवान गैंग श्रीरंगपूर मध्ये दाखल. धुंधार वाता खळबजरक बातमी. धुंधार वाता खळबजरक बातमी. धुंधार वाता खळबजरक बातमी. टकलू हैवान गैंग श्रीरंगपूर मध्ये दाखल. टकलू हैवान गैंग श्रीरंगपूर मध्ये दाखल. धुंधार वाता खळबजरक बातमी. टकलू हैवान गैंग श्रीरंगपूर मध्ये दाखल. हवालदार 100. यस सर. ही बातमी वाचलीत? हा वाचली साहेब, पर त्या बातमीवर जाऊ नका. काय खरं नाही म्हणजे अहो, त्यो झुंजार रावांचं लक्ष आहे ना, एक नंबरचा डॅम्बिस आहे साहेब. हे बघा, त्या लक्ष्याबद्दल मला काही एक सांगू नका. त्या गँगचा तपास लावा आणि गावात पहारे बसवा. अहो तसं काही नाही आहे साहेब, ही बातमी खोटी आहे. हे पहा, खोटी असो अगर नसो, ड्युटी मीन्स ड्युटी. आणि आजपासून तुमची नाईट ड्युटी. नाईट ड्युटी हो. आणि हे पहा, ताबडतोब दारूच्या गुत्त्यावर जा. दारूच्या गुत्त्यावर सकाळी सकाळी? हो, पाहिजे तर पुन्हा संध्याकाळी जा. दारूचे गुत्ते, यस सर, मटक्याचे अड्डे, सर्व सर्व छान मारा. यस सर. त्या हैवान गँगचा अड्डा शोधून काढा. यस सर. गावात बंदोबस्त वाढवा. यस सर. आणि हो, ते सर्व टकले आहेत हे लक्षात असू द्या. यस सर. गावात नवीन टकलू दिसला तर त्याच्या टकलाची चौकशी करा. यस सर. हा टकलाची, आय मीन त्या माणसाची चौकशी करा. यस सर. अगं यमे, झुंजार पेपर मध्ये काय वाचलंस का? नाही. काय ग? अगं गावामध्ये हैवान गँग आली म्हण. अगं बया, टोळी म्हणजे समद टकलाय, ते दरोडे चोरी करणारेच आहेत. पेपर मध्ये लिहिले टकल्या माणसापासून सावध राहावा. अगं बया, आमचे मालक बी टकलेच आहेत. अगं आपल्या माणसापासून हवं, कुणी फरक माणूस टकलं दिसलं म्हणजे सावध राहायचं. हो बाई, वाघमारे वकील कुठे राहते? वाघमारे वय वो कुणी सांगण्यात आले बघा. गावात पाहुणे आलोय, तुम्हाला टकलू पाहुणे चालत नाही वय. हे बघा, मला वाघमारे वकील हवाय. असं वय, चला धावतो. मायला त्या लक्ष्याच्या बातमीनं नुसता कल्ला करून टाकलाय. चला. कोण? अरविंद सामंत. काय म्हणताय, पेपर विकला गेला? अहो जाणारच, बातमी तशी छापली होती. आणखीन अंक पाहिजेत? आपण आता फक्त डाक ऍडिशन आहे. ठीक आहे, तुम्ही असं करा, नानांना पाठवून द्या, त्यांच्यावर पाठवून देतो. काय ब्लॅकने अंक विकला गेला? बघा असे अंक काढाव तुम्ही. आता पता करता गप्प पता, आपला अंक ब्लॅकने विकला गेला. आग लाव तुझ्या अंकाला. आग लावा. या या सासरे बुवा या. मला सासरे बुवा म्हणू नको. बरंय मामनजी, तुझ्या सारख्या डॅम्बिसाला पोरगी देण्यापेक्षा तशी बसवीन घरात. ती बसवा हो, तुम्ही तर बसा 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 बसा. मी इथे बसा आलो नाही. मग उभे रा, जड जाईल तुला. हे हलकंय. अरे हे म्हणजे त्यातली बातमी जड जाईल तुला. आधी मला फसवलं, मग खोटी बातमी छापून अख्ख्या गावाला आग लावून दिली. अहो ती खोटी बातमी नाही, खरी बातमी आहे. तुमच्या गळ्या शपथ माझ्या. हा चुप.
खोटे शब्द घेऊ नको नरकात जाशील तिथे भेटू आपण काय रे ही टकलू हैवानाची गँग गावात आली आहे तुला कोणी सांगितलं हा बोलला हा कसा बोलला त्याला बोलताच येत नाही त्याचं काय झालं इकडे त्याचं काय ते आमचं एक टॉप सिक्रेट आहे कुणाला सांगता येत नाही का अहो सर मी तुम्हाला सांगितलं उद्या जाऊन तुम्ही बातमी आणली आम्हाला काय महत्व सासरे बुवा तुझ्या आईला तुझा सासरा गेला खड्ड्यात केवढा खड्डा खणावा लागेल माहितीये का तुम्हाला थोपाड बंद कर चिंदळीच्या जावई होतोय माझा अरे तुझ्या बातमी पाहिली मला रात्रीची ड्युटी लागली दिवसभर झोपायला मिळेल ते चुप असं काय करताय हो तुम्ही रात्री जागून टकलू हैवानाला पकडलत ना बढती मिळेल तुम्हाला 100 च्या ऐवजी 200 मिळतील आहात कुठे सासरे लक्ष जावई बडाव कधीतरी गुड मॉर्निंग ओमा कम इन माय केबिन उमा तुझं हल्ली कामाकडे दुर्लक्ष होत आहे नाही सर मी यास तुझं अजिबात लक्ष नाहीये म्हणूनच मी तुला तुझ्या गावाला परत पाठवणार आहे पण मी काय केलं सर ही बातमी वाचलीस हो सर केव्हाच वाचली तरीही तू गप्प राहिलीस जिच्या नावानं लोक थरथर कापता जिच्या बातमीसाठी रिपोर्टर जीव टाकता ती हैवान गँग श्रीरंगपूरला येऊन थडकले तुझ्या गावात आणि तू इथं काय करतेस What are you doing here? बाप रे म्हणून तुम्ही रागवला होतात सर मी पण तोच विचार करत नो 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 अजिबात विचार करू नकोस ऍक्शन घे मिळेल ती एसटी पकड आणि श्रीरंगपूर गाठ आजच सर श्रीरंगपूरला तुम्ही एका पायावर जाईन धावत धावत जायची गरज नाहीये एसटीने जा आणि हो हे ठेव तुझ्याकडे काय पिस्तूल दचकलीस ना अगं हा लायटर आहे पण हेच दाखवून मी एकदा एका गुंडाच्या तावडीतून सुटलो होतो वेळ प्रसंगी तुझ्याही उपयोगी केप इट विथ यू थँक यू सर अरे हो उमा जरा जपून राहा शेवटी गाठ आहे हैवान गँगशी सर तुम्ही काही काळजी करू नका श्रीरंगपूरचा गणपती म्हणजे जागृत देवस्थान आहे तो आपल्या पाठीशी असल्यावर यश निश्चितच मिळेल येस येस विश यू ऑल दी बेस्ट झुंजार पेपर बहुतेक खरंच चालत नाही असं दिसतंय पेल तरी वाचते की नाही कोण जाणे वाजली बाबा कोण उमाताई तुम्ही काय रामू काका बरे आहात ना हां बरे मामा कुठे लक्ष कुठे कोण उमा ये 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 मामा नमस्कार करते असू दे आणि काय ग एकटीच आलीस हो आत्ता कशी आहे आई एकदम मजेत आहे आणि आता मला सांग या वेळी तरी चांगली भर भक्कम रजा टाकून आलीस की नाही काय सांगताय मामा मी चक्क ड्युटीवर आले ड्युटीवर म्हणजे ते सगळं सांगते पण लक्ष कुठे हाय उमा हाय लक्ष हार्टी कॉंग्रॅट हार्टी कॉंग्रॅट कशाबद्दल कशाला काय अरे हैवान गँगची एवढी बातमी नाही का छापली तू हा हो ना छापली अरे एवढा मोठा बॉम्ब टाकून सगळ्यांची बॉम्ब केलीस तू हो ना हो ना अगं ही बातमी छापल्यापासून धुंदारचा खप अगदी धनक्यात वाढलाय उमा तुझ्या अपराधलाही आम्ही माग टाकलाय बर का अहो अपराध साठी अशीच एखादी सनसनाटी बातमी मिळावी म्हणून ते इथे आले मी बाबा आपल्याला निघायला हवं चला तुम्ही कुठे निघालात अगं सगळ्या गावकऱ्यांना सावध करण्यासाठी आज सभा गावात तिकडेच चाललो होतो आम्ही दोघं व्हेरी गुड मी पण येते तुमच्या बरोबर कशाला अरे कशाला म्हणजे काय मी जातीवंत बातमीदार आहे जिथे बातमी तिथे मी म्हणूनच म्हणतो नको ते झापकी आणि घोळ होईल नाही का अरे पण हे बघ उमा तू आता प्रवासाहून आली आहे दमले असशील तू आता विश्रांती घे वॉश घे वॉश हे बघ लक्षा आय एम ऑन ड्युटी नो विश्रांती चला चला मी पण येणार हल्लीच्या मुली फारच काम करतात बुवा चला 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 तर बंधूनो ही हैवान गँग आपल्या गावात येऊन ठेपलेली आहे या बातमीवर कुणाचा विश्वास बसणार नाही अरे तरी पण बंधूनो काय बी झालं तर ही बातमी 100% खरी आहे तवा तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांनी दक्षता काय पाहिजे आपण कंप्लीट सावध राहायला पाहिजे त्या पोलीस लोकांनी डोळ्यात ऑइल घालून गस्त घालायला पाहिजे आणि रात्रीचा डे करून त्यांनी नाईट ड्युटी करायला पाहिजे
तेव्हा तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून या डेंजर हायवान गँगचा सामना करू असा मला विश्वास वाटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीरंगपूर. तवा या प्रसंगी लक्ष्मीकांतराव घोरपडे यांनी चार शब्द सांगावेत अशी मी त्यांची रिक्वेस्ट करतो. बंधूनो बंधूनो आणि त्यांच्या भाऊजयानो, खरं म्हणजे मला बोलायची सवय नाही, लिहायची सवय आहे. आज आपल्या गावामध्ये टकलू ऐवानाची गँग कुणी आणली? मी आणली. चुकलं काय? आपली बातमी मी आणली. आज गावावर मोठं संकट आलेलं आहे. गणपती रायाला मी रिक्वेस्ट करतो, या संकटातून गावाला मुक्त कर आणि माझं पण संरक्षण कर रे. राज्यात प्रचंड दहशत निर्माण केलेली टकलू हैवान गँग थेट श्रीरंगपूर मध्ये दाखल झाल्याचं लक्ष इतक्या रात्री कुठं चाललंय? गंगीकडे. काय गंग गँग कडे? गँग? तू गँग कडे चाललाय? हो, ती गावात टकलू गँग आली आहे ना, म्हणून सगळे जण गस्त घालतायत. मी सुद्धा चाललोय पहाऱ्याला. यु नो आय एम अ व्हॉलंटियर, व्हेरी बिग पोस्ट, यु नो. लक्ष इकडे ये. मी खरंच इकडे ये. मी खरंच जातोय पहाऱ्याला, ते व्हॉलंटियर पहारा मी. वा 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 वा. अरे आज खरा तू या झुंजार रावचा बच्चा शोभतोस. धन्य झालो, धन्य झालो. आज गंगा पावली. कुणाला? म्हणजे मलाही लवकर जायला पाहिजे, म्हणजे मलाही गंगा पावेल. उशीर होतोय ना. कशाला? पहारा करायला. हो, जपून पहारा कर, कारण त्या गँगचा तुझ्यावर डोळा असणार. कुठली गँग? टकलू गँग. पहारा करायला पाहिजे मला. लक्षा, तू नक्की पहारा करायला चाललायस ना? हो, म्हणजे काय खोटं वाटलं की काय तुला? खरंय ना? मी पण येते तुझ्या बरोबर. चल ना. तू कशाला? ते मुलींचं काय काम तिकडे? काय मुलगी असले म्हणून काय झालं? मी रिपोर्टर आहे. काय हो? एखादी सनसनाटी बातमी मिळत असेल तर मला पाहिजे. मी पण येणार तुझ्या बरोबर. सनसनाटी बातमीने सगळा घोटाळा केलाय. तू असं कर, तू घरीच थांब, हे तुला बातमी देतील. मी जाऊन येतो. लक्ष बघा, ते जाऊ दे. चल तू बस तिथं. काय म्हणत होतो मगाशी तुला? सनसनाटी बातमी काय बरं ते? गंगीला भेटायला जातो, गंगीला भेटायच बंद करा. ते लक्ष काय रे एवढ्या नाईटला कुठे उठतोयस तू? ते गंग गस्त घालायला चाललोय. आरबले का गस्त घालायला आलो ना? कशाला कंपनीला कॉल तरी बरोबर घ्यायचं नाही. वाटेच बघतो कोण सापडला तर. कोणतरी बरोबर घ्या आणि गस्त घाला बरं का. राहायला पाहिजे. मग काय चालतंय त्या गँगचं? चला चला चला, कामाला लागा. आज कोण गंगेला भेटू दिल्याचं वाटत नाही मला. गंगे, ए गंगे. काय? अगं मी चाललोय रात्रीच्या पाऱ्याला, आज नाईट ड्युटी आहे माझी. असं? वाय. पर बाबा, तू तर म्हणत होतास की ही बातमी खोटी आहे म्हणून. अगं बातमी खोटीच आहे, पर ड्युटी म्हणजे ड्युटी. मला गेलंच पाहिजे. आणि एक लक्षात ठेव, काय ते दार नीट लावून घे. अगं ए अगं आत्ता नवं मी बाहेर गेल्यावर येडी कुठली. आणि हा, रात्री कुणी बी दार ठोकलं तरी उघडायचं नाही, कुणाला बी घरात घ्यायचं नाही. नीट लावून घे. आता सकाळपर्यंत येऊ नको. लक्ष तू इथ आणि ह्या वक्ताला का? काय झालं? बाण आहे घरात. मला माहित आहे म्हणून तर आलो. दरवाजा कडनं? दरवाजा नाही नाही, बाण सांगितलंय घरात कुणाला बी घेऊ नकोस म्हणून. गंगे गंगे अशी निष्ठू नको गहूस. दिवस रात्र माझ्या काळजात न एकच आवाज येतोय. गंगे गंगे. आता ग बया की काय? बघू बघू येडी का खुळी. अग इथन कसं कळणार? दरवाजा उघड, क्लिअर आवाज येईल. गंगे
ये आणि ऐक इथेच ना इकडे नाही इकडे इकडे गंगे गंगे अगं भैया खरच की हो ना ऐक ऐक गंगे आणखी मोठ्याने येत भैया मी व्हॉल्यूम वाढवला गंगे काय चाललंय कुणाशी बोलतेस तू कोणी नाही कोणी नाही मग दार का ना उघडा उघडते ना उघडते अगं दार दार उघड म्हणतो ना उघडते ना आता तुझ्या तर बापरे काटे घाली जमा बसला तर खाट खाली यायची उघडते उघडते गंगे काय चाललंय काय तुझ कुठे काय काहीच नाही काहीच नाही पर बाबा तू परत का आलास अगं गडबडीत पट्टा दिसारलो पट्टा कुठं ठेवला होता बरं कुठं ठेवला होता कुठं ठेवला होता बरं ठेवला होता हा पंगा वरती ठेवला होता पंगा खाली तर पडला नसता असं शकल थांब बघतो तू थांब तू थांब मी बघते मी बघते पडला ये ये छप हा पडला ना वा मला वाटलं तर पलंगा खाली असणार असं कधी झालं नव्हतं काय गंगे खरंच कुणी इथं आलं नव्हतं ना कोणीच नाही हो हो नाही नाही काय कोण वरडलं पाय काढे हाताची चपाटी झाली माझ्या नमस्कार आईला तू ये बाहेर रात्रीच्या पारीने माझ्या घरी काय करत होता ते खाटे खाली लपून पारा करत होतो हो आईचे पण मस्त नाही करत हॅलो कोण कमिशनर साहेब मी टोणगेच बोलतोय त्या टकलू गँगची काही हालचाल अजून तरी काहीच पत्ता लागला नाही साहेब हे पहा मला वाटतं हा त्यांचा मोठा प्लान असावा तुम्ही बंदोबस्त अगदी पक्का ठेवा मी इन्स्पेक्टर महेश जाधवला आजच्या आज पाठवून देतो ओके ओके बाय एक्सक्यूज मी सर या या इन्स्पेक्टर महेश जाधव गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग आताच श्रीरंगपूरचा कॉल झाला येस सर त्या गँगची काहीच हालचाल नाहीये सर मला वाटतं आपण त्या झुंजारच्या रिपोर्टरला गाठायला हवं त्याला ही बातमी कशी मिळाली हे पाहायला हवं एक्झॅक्टली आता वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही तुम्ही ताबडतोब श्रीरंगपूरला निघा गुड आयडिया सर मी लगेच निघतो गो अहेड ऑल द बेस्ट थँक्यू सर एक्सक्यूज मी मी महेश जाधव इन्स्पेक्टर महेश जाधव माझं संपादकांकडे काम आहे तुमचं नाक दाबू का अहो संपादक साहेब कुठे आहेत माझं अर्जंट काम आहे एक्सक्यूज मी Yes. May I sit down? Please go ahead. मी महेश जाधव इन्स्पेक्टर महेश जाधव बरं मग मुंबईहून आलोय मी अच्छा हे पहा माझं काम आहे तुमच्याकडे काय काम आहे व्हॉट नॉनसेन्स तुम्ही पार्टनरच बोलणार असला तर काय मी जाणून बुजून तुमचा अपमान करते असंच समजाल ना तुम्ही तू हो मीच तू इथे कशी काय मी तुम्हाला सांगितलं होतं का की झुंजाराव मध्ये मामा लागतात म्हणून हो येस पण तुम्ही इथे कसं काय तुमच्याच पेपर मधली हैवान गँग ची बातमी हैवान गँग हे माझं खास टार्गेट आहे आय थिंक यू नो इट येस आय डू उमा ही बातमी दिली कोणी आय मीन ह्याचा रिपोर्टर कोण आहे माझा मामी भाऊ लक्षा मी त्याला भेटू शकतो येस ऑफकोर्स उमा अरे आलाच तो काय उमा कसली शाही मागवलीस का रे काय झालं उल्हासनगरची आहे उमटतच नाही अरे हे कोण अरे
हे महेश जाधव उल्हासनगर मधून आले काहीतरी काय अरे ते मुंबईहून आले ओ व्हेरी गुड तुलाच भेटायला आलेत ते मला अरे वा काय काम काढलं आमच्याकडे तुम्ही जी बातमी दिलीत ना हैवान गँग त्याच्या इन्क्वायरीसाठी आलोय अच्छा कुठल्या प्रेस मधून आलात अरे प्रेस मधून नाही मग डीसीबी सीआयडी ऑफिस मधून सीआयडी इन्स्पेक्टर आहे ना अच्छा सीआयडी लक्ष्य अरे सगळं तोंड काळं करून घेतलंयस तू आता मला सुद्धा या गावातलं तोंड काळं केलं पाहिजे आपलं ते तोंड धुवून आलं पाहिजे मग माहिती मी येतो आता मी जातो मला थोडा मला जाऊ दे मी लक्ष्य मी लक्ष्य मी लक्ष्य उमा अगं काय झालं ह्याला काय नाहीये मामा अहो नेहमीच्या धांदडपणाने सगळे शाई उडून घेतली तोंडावर हे कोण हे इन्स्पेक्टर महेश जाधव हॅलो सर द ग्रेट इन्स्पेक्टर महेश जाधव आमच्या उमाला भेटायला आला होता वाटत नाही मामा ते तर तुम्हाला तशी लपवाछपवी करायचं काही कारण नाहीये बाकी इन्स्पेक्टर महेश तुम्ही आलात फार बरं केलं अहो आमची उमा तुमची सारखी आठवण करत असते रिअली अहो इकडे तुमच्या धाडसाची व्यक्तिमत्वाची अखंड तारीफ चाललेली असते नाही मामा मी ते हो आलो माझ्या लक्षात बरं बसा तुम्ही दोघं बोलत नाही म्हणजे काय उगाच माझी अडचण नको काय इन्स्पेक्टर साहेब नाही म्हणजे उभा बेटी नाही म्हटलं कधी काळी आम्हीही जवान होतो मामा म्हणजे जरा इट्स ऑल राईट तुझ्या मामाने सुचवल्याप्रमाणे बसूया की गप्पा मारत कोणत्या बातम्या छापतोय छाप छाप कोणत्या बातम्या छापतोय छाप छाप काय विचारते अगं रामायण झालं आता महाभारत व्हायचं बाकी आहे इन्स्पेक्टर महेश आलाय मुंबईहून चौकशीसाठी कसली चौकशी अगं कसली चौकशी म्हणून काय विचारतेस अगं मी ती बातमी दिली होती ना टकलू आयवानाची ती अंगाशी आली माझ्या तो इन्स्पेक्टर महेश म्हणतो बातमी दिलीच ना दाखव टकलू आयवान बाप दाखवण्याची श्राद्ध कर अशी घट झाली माझी मग दाखव की तुझा बाप चावटच आहे कानाखाली आवाज करीन बाप काय टकलू आयवान पाहिजे त्याला या भया म्हणजे तर टकलू आयवान खराच आल्या बिगर तुझी सुटका नाही म्हण की येड का खुळ तू अगं टकलू आयवान खरा कसा येणार आणि समजा खराच आला खराच आला काय काय झालं गंगे गंगे आयडिया आपल्या गावात टकलू आयवान येणार म्हणजे येणार आणि आला की सळ तुझ्या घरी जाणार माझ्या घरी आणि तुझ्या बापा समोर तुला उचलून घेऊन जाणार डंटडे तो कसा काय तो कसा काय ते प्रत्यक्ष पडद्यावरच पाहा नमस्कार पचास पचास कोस दूर किसी गांव में बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा टकलू हैवान आ जाएगा कौन आ जाएगा टकलू हैवान आ जाएगा वो आ गया अब तेरा क्या होगा कालिया कालिया नवा हवालदार एक शून्य शून्य मानते माला आदमी एक और शून्य दो ये ना इंसाफ है रे अब मैं तेरा एक शून्य उड़ा दूंगा माझ्या बाला नग मारूस एकलाच बा है माझा एकला है काला है तू भी एकली है क्या नाम है रे तुम्हारा गंगू गंगू येडापडा झालास की काय गप तुझ्या बाळा बरोबर येडा करतो बहुत प्यारा नाम है रे गंगू हात में बोला है
तेरी गंगा मुझे दे दे गोदावरी आपला ठाकुर। टकलू आयवाना तुला जड जाईल, मी हवालदार आहे आणि हवालदाराच्या हातून तू सुटणार नाही। पोलीस लोक टकलू आयवानाच्या केसाला धक्का सुद्धा लावू शकणार नाही, काय माहितीये? कारण त्याला एक पण केस नाही। डोळा फोडू काय? डोळा फोडू हसणार नाही। तुला काय वाटलं? गावात टकलू हैवान आलाय ही बातमी खोटी आहे? अरे तुझ्या समोर उभा आहे टकलू हैवान। मला घाबरला जमायला हे गाली देणे का? आई किस का है? तुझाच आहे माझाच आहे। आई 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 तुझं काय होणार रे? लक्ष शट अप, व्हाट नॉनसेन्स। मी विचारतो तू हे सगळं का केलंस? झुंजारचा खप वाढावा म्हणून खोटी बातमी दिली, ती बातमी खरी वाटावी म्हणून टकलू बनून 100 ला बनवलं। बघा ना, या सगळ्या गोष्टींमुळे गावात किती खळबळ मासली याची कल्पना आहे तुला? आय एम सॉरी सर, व्हॉट हॅपन? त्याच्या विंग्रजीवर जाऊ नका, एक नंबरचा डॅम्बी साहित्य। मराठीत सांगतो, माझी चूक झाली साहेब। चूक झाली काढवा, तुझ्या या मूर्खपणामुळे मुंबईची सगळी कामं सोडून मी इथं श्रीरंगपूरला आलो कशासाठी? तुझा हा पोरकट तमाशा बघण्यासाठी? जवा तवा तोंडाला येईल त्या बाता मारतोय। टकलू हैवान आला, टकलू हैवान आला, त्या लांडगा आला रे आला सारखी गत व्हायची तुझी, आणि प्रत्यक्षात लांडगा आला तर एकलाच गावशील त्यांच्या तावडीत। शाळेत असताना ऐकली ती गोष्ट? खोटी बातमी देणं हा कायद्याने गुन्हा आहे, त्याबद्दल मी तुला लॉकअप मध्ये सुद्धा टाकू शकतो। टाकाच, तुमच्या मुलीचं काय होईल? नाही महेश, प्लीज असं करू नकोस, त्याच्या वतीने मी माफी मागते। वय साहेब, एकदा माफ करा त्याला। तू गप्पा काय गंगे? बोलू दे की तिला, तुम्ही कशाला मध्ये बोलताय? ठीक आहे, ह्या वेळेला माफ करतो तुला, पण याद राख पुन्हा असं केलंस तर मुंबईच्या जेलची हवा खावी लागेल। मुंबईचं क्लायमेट मला सुटच होत नाही, सारखा घाम येतो तिकडे मला। इथं आमचा घामटा काढतो त्याचं काय? हवालदार जाऊ दे त्याला। साहेब तुम्ही किती चांगला आहे। थँक्यू बघा, पहिले कावतोय कावतोय, बीपी वाढेल तेव्हा कळेल। महेश थँक्यू व्हेरी व्हेरी मच, खरंच तुझे आभार कसे मानवत हेच कळत नाही। अशा वेळी आभार मानूच नाही। तू आता मुंबईला परत जाणार असेल? तू म्हणत असेल तर निघतो। आणि थांब म्हटलं तू म्हणून तर बघ। मला वाटतं उमा, लक्षानं गंमत म्हणून सोडलेल्या बातमीमुळे काहीतरी वेगळा परिणाम होऊ शकतो। म्हणजे नेमका काय तो मला सांगता येत नाही, बट लेट अस वेट अँड सी। काही दिवस मला थांबावं लागेल इथं। तू इथे थांबतोस इतकं बरं झालं, तुला आमच्या गावच्या माघी गणपतीचा उत्सव तरी बघता येईल। रिअली? उस्ताद, श्रीरंगपूरची पुरी खबर घेऊन आलोया। झुंजार मध्ये बातमी आली आणि समजा गावाची हवापा टाईट झाली, कुणी बी टकलू दिसला की समजा सुसाट पळत सुट्ट्यात। बातमी झुंजार मध्ये बळकंबो खुश झाला। बळकंबो? पण वास्तवात तुम्हाला तर टकलू हैवान म्हणते। बळकंबो हे माझं पाळण्यातलं नाव आहे। काय कांड बातमी नुसत्या बातमीनं हवा टाईट झाली। टाईट मग आम्ही स्वतःच गेलो तर काय राडावील? छे वस्तात वस्तात, तिथे जायचं नावच काढू नका। इन्स्पेक्टर महेश तिथे ठियस टाकून बसलाय। वय उस्ताद, मग आपण आयतेच घाऊ ना पोलिसांच्या आवडीत। पोलिसाच्या तावडीत अरे हट, या टकलू हैवानाला पकडणारा पोलीस अजून पैदा व्हायचा काय? कंड्या खोळा असले का खोळा? अरे बातमी खोटी निघाली म्हणून गाववाले गाफील असतील, पोलीस पण ढिल्ले पडले असतील ढिल्ले। खरंय वस्तात, हे मातीर खरं आहे। याच टायमाला गावात घुसायचं,
श्रीरंगपूरचा सरपंच पण मालदार पार्टी आहे मडे मालदार वस्ताद श्रीरंगपूर मध्ये घुसायला एक चांगला मौका आहे बघा गावात मागी गणपतीचा उत्सव लय मोठा असतो या त्या टायमाला जर आपण गावात घुसलो तर कुणाला पत्त्या भी लागायचं नाही बघा कधी कधी आई 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 कभी मां की गणपति का उत्साह बाप्पा मोरिया ते भान भगून करतो जय जयकार देवा तुझा करतो जय जयकार नवसाला पावशी हकीला धावशी महिमा अपरंपार देवा तुझा महिमा अपरंपार अरे देवांचा तू देव महान देवांचा तू देव महान सर्व संकटी नेशी तारुण गातो मी गुणगान देवा गातो मी गुणगान रे गणपती बाबा युगे युगे रे तुझा लाभला भक्तांना आधार गजाननाचा नामाचा हा होई रे ललकार आज हो दे सर्वांचे रे स्वप्न गोड साकार देवांचा तू देव महान देवांचा तू देव महान सर्व संकटी नेशी तारुण गातो मी गुणगान देवा गातो मी गुणगान रे गणपती बाप्पा गणपति बाप्पा मोरिया गजानना श्री गणराया गणपति बाप्पा मोरिया गजानना श्री गणराया मोरिया हरी बाप्पा मोरिया हरी गजानना ची नाम आता घेऊया हरी गणपति बाप्पा गणपति बाप्पा मोरिया गजानना श्री गणराया गणपति बाप्पा टकलू हैवान श्रीरंगपूर मध्ये दाखल काय टकलू हैवान श्रीरंगपूर मध्ये दाखल गणपती बाप्पा चला पूजा यथासांग पार पडली आता मुख्य भाग तेवढा राहिला हे तोरण श्रींच्या चरणी वाहिलं
की झालं? पण भटजी बुवा, तोरण व्हायचा मान सरपंचांचा, आणि सरपंच तर गावात नाही. हो अहो, हा तर गावातला सर्वात मोठा मान, आणि त्यातून कावळे साहेब पहिल्यांदाच सरपंच झालेले, आणि तेच हजर नाहीत म्हणजे आश्चर्य. अहो पण माझ्या आठवणीप्रमाणे हे तर प्रथमच होत आहे. हो ना, कावळे साहेब पुतणीच्या लग्नासाठी गेलेत अंबेजोगाईला, आणि आणखी 4 दिवस तरी येणार नाही. पण तोरणाचे कसे करायचे? कावळे साहेब नाहीत म्हणून पूजेचा खोळंबा चालणार नाही. पूजेचा खोळंबा म्हणजे साक्षात स्त्रीचा खोळंबा. मला असं वाटतं यंदाचं तोरण झुंजार रावानी चढवावं. एकदा सांगितलं ना की हा मान सरपंचांचा. अहो पण सरपंच असतील तेव्हा स्त्रींच्या चरणी सगळे सारखे. बरोबर, चढवा तोरण. ठीक आहे, जशी स्त्रीची इच्छा. मंगल मूर्ती मोरया गजानना. सरपंच श्रीरंगपूरचा सरपंच काय? आई आई आईवानाला कुलूप म्हणजे खेळण खेळण. तुम्ही तिथे काय आलात? अरे पूजेसाठी आलो. आपलं ग्रामदैवत नाही का? पूजा केव्हाच झाली? अरे का, खरं तर मी अधोगरच याचा. पण गाडी घाटात ब्रेकडाऊन. बर, पूजा बे झाली नव्हता? अगदी सिस्टमॅटिक. माझ्या वडिलांनी तोरण चढवलं. गुड 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 गुड. अरे मी काय सेकंड तोरण उद्या चढवीन. पूजा झाली का नाही? छान, येतो मी. सरपंच आईला गणपतीच्या पूजेला मी अब्सेंट. टुमारो फर्स्ट काम तोरण चढवणे. गेट ओपन. आईला आमचं वॉचमन म्हणजे झोपाळूच आहे. काय करायचं, कुठं लक्ष द्या. कोण आहे? कोण आहे? कोण आहे तुम्ही? सरपंच. कोण आहे तुम्ही? मालदार सरपंच. म्हणजे तुम्ही टकलो आहात तर? टकलो हैवान. प्लीज मला लिव करा, मला लिव करा. मला ऐका, मला ऐका. प्लीज ओ पिस्तूल नाही. फोटो टाकलू हैवानाचा फोटो. पकडा साल्याला, खतम केला. सरपंच खून कचा. काय त्या सरपंचाच्या मागे लागलाय? मागे मी एकदा खोटी बातमी छापून त्याचा खून करून मोकळा झाला. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं खून करताना. अहो फोटो सुद्धा काढून ठेवला त्याचा. खरंच खरंच तुला तो टकलो हवान एकदा भेटला पाहिजे. तू सुधारणार नाही. अहो ते माझ्या मागे लागलाय, त्याचा खून करणार आहेत ते. अहो थांबाला. अहो असं काय करताय? अहो थांबाला. अहो जी Yeah.
सरपंच टकलू टकलू हैवान कचेत। अरे लक्षा, अरे माझ्या कर्मा, त्या टकलू हैवानाच्या भूताने अजून पछाडलं काय रे तुला? नाही गंगे, अगं तुला सोडून मी घरी जात होतो, वाटेत मला सरपंच भेटले, माझ्याशी बोलले, पुढे गेलो, किंकाळी ऐकू आली, ती सरपंचाची होती। सरपंच अरे लक्षा, पुरे कर खुळसटपणा, अरे असला ह्या बाता मारना पाहिजे नसतं झंगा देते गळ्यात। अगं तुझ्या गळ्यात चप्पल सांगतो तर टकलू आयवान मला मारायला आलाय गंगे। गंगे दारू गाठ। आता कोणाला आणखी दारू नको, तो टकलू आयवान आणि ते गँग आले मला मारायला। टकलू आयवान कोण हाय? तुझा बाप दारू गाठ। अगं भैया, बाबा आला वाटतं। बाबा नाही, तो टकलू आयवान आहे। तो टकलू आयवान तुझ्या बाच्या आवाजात बोलतोय, डेंजर माणूस आहे, दरवाजा उघडू नको। ए गंगे दारू गाठ। बाप आहे की? आले आले बताई। ए गंगे गंगे राम 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 राम। गंगे अगं कान फुटलं का काय तुझं? मगापासून बोंब तू परत अन इथं। नमस्कार सासरे बुवा। मला सासरे बुवा म्हणू नको, आधी घराच्या बाहेर तू गप गप। तू जातोस घराच्या बाहेर का उचलून फेकून दे मांजरीच्या पिलाका? सासरे बुवा तुम्हाला खरंच सांगतो, अहो ते सरपंचाचा खून करताना मी टकल्याला पाहिले, बाहेर गेलो तर तो टकल्या मला मारेल, माझा जीव घेईल सासरे बुवा। पण तू आधी बाहेर तुझ्या मुलीच्या कुपाची तरी काय करा सासरे बुवा, असं काय करताय? अहो नको सासरे बुवा, अहो सासरे बुवा तुमची मुलगी लग्न आधीच विधवा होईल, अहो माझा आहे काळ कुत्र तरी दिसतंय का? दाखव बघ, नीट बघ। अहो ते लपून बसले असतील कुठेतरी। चुप, जातोस मुकाट्याने घरला। अन्ना पुन्हा एकदा सांगून ठेवतो, दरवाजा ठोकलास तर हात पाय तोडून गळ्यात बांधीन। अहो तेच तोड जाऊ नका। जरा काळजी नाही जाऊ याची। टकलू टकलू नाही सगळे टकलू गेले वाटत, धावून धावून दमले असतील बिचारे। इथंच कुठेतरी असणार तो, लपून बसलेला दिसतोय, शोधा, शोधून खास झालेला। साला हरामी, कुठे गेला काही कळत नाही, सापडलाच पाहिजे। सगळीकडे शोधा त्याला, पण कुठं बी घावाना झालाय, सापडत नाही साला हरामी। असा होऊन नाही चालणार, सापडलाच पाहिजे, मुर्दाच पडला पाहिजे। फोटो टकलू हैवानाचा फोटो। ए
हेलो इंस्पेक्टर महेश जाधव हियर. हेलो महेश, मी उमा बोलते. कोण उमा, बोल. महेश सॉलिड प्रॉब्लेम झाला रे. कसला प्रॉब्लेम? लक्ष्याचा काल रात्रीपासून काहीच पत्ता नाहीये. काय सांगतोस? हो ना, जाताना धड काही सांगून सुद्धा गेला नाही. अगं मग रात्रीच मला कळवायचं नाही का? अरे मला वाटलं रात्रीपर्यंत येईल तो, मी खूप वाट पाहिली त्याची. त्यातून काय झालं माहितीये, मामा सुद्धा काल रात्रीच बाहेर गावी निघून गेलेत, 4-5 दिवसांनी परत येणार आहेत ते. मी एकटीच आहे, मला काही सुचत नाहीये, मला खूप काळजी वाटते रे त्याची. अगं पण सगळीकडे इन्क्वायरी केलीस का, मित्र वगैरे? अरे सगळ्यांकडे चौकशी केली पण त्याचा कुठेच पत्ता नाहीये. ओ माय गॉड, डोंट वरी, मी लगेच जीप घेऊन निघतो आणि शोध घेतो. ओके, तुला कळवीन मी. ओके, थँक्यू महेश. हवालदार 100 साहेब, जीप काढा, आपल्याला लगेच निघायला हवं. कुठे जायचं? हो लक्ष्या काल रात्रीपासून गायब आहे. तो लक्ष्या भाय काल रात्रीला आला होता माझ्याकडे, मी तिला हाकलून. अहो काय, नाही नाही, ते बरळत होता. काय बरळत होता? हेच आपलं काय ते, हा टकलू हैवान असं नेहमीच्याच काहीतरी थापा मारत होता. एनिवे तुम्ही जीप काढा. साहेब आपण त्या साईडला पाहिलं तर? साहेब माडरा नाही तिथे. काय झालं साहेब? हवालदार तुम्हाला आवाज ऐकू होते? कसला आवाज असेल? कुत्र बित्र येवळत असेल. कुत्र नाही हवालदार, हा माणसाचा आवाज आहे. खाली उतर. कुठून येतोय आवाज? लक्षा लक्षा लक्षा, अरे काय झालं तुला, तू इथे कसा पडलास? मी जिवंत आहे का? जिवंत आहेस तू लक्ष्या, पण तू इथे कसा पडलास? झाडावर खाली पडलो. झाडावरती काय करत होतास तू? जीव मुठीत घेऊन, फांदी मुठीत घेऊन लपून बसलो होतो. टकलू हैवान सरपंच पाहिला त्या टकलू हैवानानं नुसतं झपाटले त्याला. अहो देवाच्या पद करत सांगतो, टकलू हैवान माझ्या माग लागलाय. टकलू हैवान आपल्या गावात आहे. सरपंच खून कचात टकलू. ए काहीतरी बरळू नकोस. अरे सरपंच गावात तरी आहेत का? देवपूजेसाठी उशिराने गावात आले, तेव्हा टकलू हैवान त्यांना गाठलं आणि त्यांचा खून केला. कचात. अच्छा तू खरं सांगतोय? आईच्या पद खरं सांगतोय. या कॅमेऱ्यात त्याचे फोटो काढून ठेवलेत बघा. हा जणू काय त्यानं तुला सांगितलं होतं मी खून करतो, तू फोटो काढ म्हणून. तुम्ही मध्ये मध्ये बोलले का सारखं? महेशराव या कॅमेऱ्यात खून आहे, आपला ते फोटो आहे. गंगेला सांगा लक्ष काय तुला परत दिसणार नाही. चाललो खून टकलू हैवान सरपंच. लक्षा जय श्रीराम. लक्षा लक्षा लक्षा. ओ माय गॉड गचकला की काय, चांगला होता बिचारा. उचला त्याला. साहेब आणखीन दोघांना बोलू? अहो तो मेलेला नाही, त्याला हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करायला पाहिजे. उचला. मेला नाही म्हणजे अजून काय पाटला सोडत नाही. हा टकलू हैवानाचा चेहरा, टकलू हैवानाचा चेहरा आजपर्यंत कुणी सुद्धा पाहिला नव्हता. पोलिसांच्या रेकॉर्डला फोटो सुद्धा नव्हता कधी. पण त्या हराम्यानं, त्या हराम्यानं आज माझा फोटो काढला. टकलू हैवानाचा फोटो. भाई उस्ताद तो भी खून करताना फोटो मजी समजा पुरावाच पोलिसांच्या हाती घावलाय. लुका तो पुरावा पोलिसांच्या बापाला सुद्धा सापडणार नाही कधी. सगळी दुनिया उलटी पालटी करीन आणि त्या पोराला शोधून काढीन आणि मग 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 दोन्ही खलास, तो पोरगा आणि तो पुरावा. काय आई उए आई आई. टकलू सरपंच, टकलू गंगा, गंगा. येस प्लीज. गंगा तू इंग्रजी कधीपासून बोलायला लागलीस? गंगा भूत 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 गंगा भूत. मी गंगा नव्हे, यमुना आहे. यमुना जळी केळू खेळ कनई. मी नर आहे. नर्स आमच्या प्रेस मध्ये काय करता? अहो हे प्रेस नव्हे, हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल? हो. आता कसं वाटतंय तुम्हाला? गारगार वाटतंय. असं वाटतं एअर कंडिशन मध्ये.
माझ्या पायाची कंडिशन अशी काय झाली? अहो कंडिशन नव्हे, पायाला बँडेज बांधले. बँडेज म्हणजे माझा पाय मोडला की काय? असं काय करताय? डॉक्टर येतील आता. लक्षा काय या मुना? पायाचा चुरा करशील ना माझ्या? अरे पाय का हातात काढून देते का? अरे काय झालं रे, माझ्या बाळ घराबाहेर काढलं म्हणून पाय मोडून घेतलास होय रे? नाही ग सरपंच, टाकलू हैवान. पुन्हा आहेस का तुझा टाकलू हैवान? मध्ये तुम्ही सांगा बघू याला. लक्षा लक्षा रे, सब बेड्यासारखं काय करतोस तू? अहो नाहीतर काय, राजच्याला पळतूय काय, थर थर कापतोय का? तुमचा विश्वास नाही बसणार माझ्यावर, माहितीये मला मी थापा मारतो असं वाटतं ना तुम्हाला, पण माझा कॅमेरा नाही थापा मारायचा. येऊ दे महेशला, दाखवेल तुम्हाला फोटो ना, तेव्हाच कळेल. फोटो घेऊन आलोय मी. महेश ये 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 ये, आता तुम्हाला बरोबर पटेल. 100 दाखवा दाखवा. हे घे तुझे फोटो. हे बघ हे बघ हे बघ हे फोटो, हे बघ फोटो, तूच नीट बघून घे ना. मीच काढले फोटो, मीच काय बघायचे? बघ किती सुंदर आहेत. मी आई शपथ फोटो काढले होते. आता आठवलं, त्याला बघितल्यावर मी घाबरलो आणि माझा थरथराट झाला, त्यामुळे कॅमेरा आला आणि असे फोटो आले. साहेब काय झालंच नाही तर फोटोत येईल तरी कसं? नाही नाही अहो साहेब, मी खरं सांगतो आई शपथ, अहो सरपंचा खून झालाय, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. तुम्ही असं करा, सरपंचाच्या घरी जा, तुम्हाला त्याची डेड बॉडी सापडेल, जाऊन बघा ना प्लीज. आम्ही तिथेही जाऊन आलो. सापडली डेड बॉडी? नाही लक्षा, डेड बॉडी नाही कि तुझ्या फोटोत टाकलू हैवानी नाही. अहो मी खरंच सांगतो, काही झालेलं नसताना तू टाकलू हैवान हैवान का करतोय समजत नाहीये मला. उमा तू समजायला, आय हॅड इनफ ऑफ दिस फुलिशनेस. 100 चला. ए गंगे तू भी चल आमच्या बरोबर. चल इडा पिडा टळो, अमंग दूर पळो, टाकलू हैवाना सोडर माझ्या लक्षाला. अग तसं काही नाहीये, माझा आई गंगे. अग माझा आई गंगे गंगे. उमा उमा तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. अग मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले सरपंचा खून होता ना. अरे मग महेशला कसं तिकडे प्रेत सापडलं नाही? तेच कळत नाही, तू जाऊन बघ ना माझ्यासाठी प्लीज प्लीज. लक्षा तू खरं सांगतो? आई शपथ खोटं नाही सांगत. अगदी खरं? हो ठीक आहे, मग मी जाऊन बघते. तू काय काळजी कर प्लीज प्लीज. अरे पण मी काय म्हणते महेश, लक्षाचं एवढं जीव तोडून सांगतोय तर त्यात नक्की काहीतरी तथ्य असलं पाहिजे नाही का? तुला हे लक्षाचं वारा लागलं वाटतं. पण मी काय म्हणते, तिकडे जाऊन खात्री करून घ्यायला काय हरकत आहे? कम ऑन उमा, मी स्वतः तिथे जाऊन आलो, तिथे बॉडी नाहीये का रक्ताचे डाग सुद्धा नाहीयेत. पण हे तिकडे तिकडे कुठेतरी गेलं असेल. अरे हसतोस काय? हसू नाही तर काय करू, प्रेत उठून इकडे तिकडे जाऊ शकतं का उमा? नसू दे, पण तरीही मी जाऊन प्रेत शोधणार आहे. तू येणार आहेस का माझ्याबरोबर? काही उपयोग नाही, तिथे प्रेत सापडणार नाही किंवा टाकलू हैवान मिळणार नाही. तुझ्या त्या मूर्ख भावाच्या बातमीमुळे मुंबईहून मी इथे आलो, काय उपयोग झाला? इतके दिवस वाया गेले ना माझे. अच्छा, म्हणजे इथे थांबायला लागलं ह्याचं बरंच दुःख झालेलं दिसतंय. हो ना, किती दिवस फुकट गेले. ठीक आहे, मग यापुढे क्षण सुद्धा फुकट घालवू नको, समजलं? उमा माय गॉड महेश, तू किती दचकले मी. हे टक्कल पाहूनच ना, तुझ्या त्या लक्षानं हेच टक्कल घालून सगळ्यांना फसवलं, त्या हवालदार 100 सुद्धा. म्हणून आता तू मला फसवतोय? शोभत नाही महेश तुला. तुला फसवत नाही उमा, अशी टक्कल पाहून फसू नका असं सांगतोय मी.
पण तुला समजेल तेव्हा ना. मला तुझं काही काय कायच नाही, तुला सगळी चेष्टाच वाटते. अरे पण तू इकडे कशाला थांबलायस, तुझे दिवस फुकट चाललेत ना. जा बघू, दिवस नको फुकट घालवूस. उमा उमा लिसन टू मी. Chiki chiki boom boom boom, chiki chiki boom boom boom, chiki chiki boom 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 boom. Am na zarashi, tujha majha premaji, sali kahani suru. Ha chiki chiki boom boom boom, ha chiki chiki boom boom boom, hey chiki chiki boom 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 boom. Vaati hi dhokya chi, tujha majha premaji. रूप न गोरी तू पाहू न को राग राग माझ्या प्रेमाची झाली कहाणी सुरू. तो टकलू हैवान खरोखरच लक्ष्याच्या मागावर असेल तर लक्ष्याचा जीव धोक्यात आहे. अरे बापरे, चल लवकर. क्या हुआ, कैसे हुआ? बघू काय होतंय तुम्हाला. हे बघा, एक इंजेक्शन देतो मग बरं वाटेल तुम्हाला. पाय दुखतोय डॉक्टर. काही काळजी करू नका तुम्ही. मी डॉक्टर आहे, मी डॉक्टर आहे. डॉक्टर आहे. हळू 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 हळू. अहो अगदी फुले होते. आपल्याला उशीर तर झाला नसेल ना. आय होप नॉट. कम ऑन.
हॉस्पिटल मध्ये सगळे डॉक्टर टकले दिसतायत. कंपल्सरी केलं वाटतं. काय सरपटे डॉक्टर सरपट आहे त्याला. काय हातात चुरी सफरचंद कापायला खाल्लं जातानी चमारी. म्हणजे तू त्या टकलू टकलू आयवानापैकी तर नाही. काय करता है. महेश 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 लक्ष तू ठीक आहेस ना. हा महेश आला नसता तर माझं काय झालं असतं. आय एम रिअली सॉरी लक्षा. तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. नशीब एवढ्या लवकर तरी विश्वास ठेवला. आता तो टकलू आयवान मला कधी फुस करेल सांगता येत नाही. डोंट वरी माय फ्रेंड. तुझी जबाबदारी आता माझ्यावर आहे. धुंदारच्या वर्तावरावर प्राणघातक हल्ला. 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 धुंदारच्या वर्तावरावर खंड्या मेला. माझा खंड्या मेला. तो लक्षाचा बच्चा जिप्ताच राहिला आणि माझा खंड्या मेला. म्हणूनच म्हणतो वस्तात इथला मुक्काम हलवा. आता इथला मुक्काम हल्लाय. तो लक्षा आणि तो इन्स्पेक्टरचा बच्चा महेश त्या दोघांची तट्टी केल्याखेरीज इथला मुक्काम हल्लार नाही. टकलू हैवान म्हणतात मला. टकलू हैवान. आई आई लक्षा हळू हळू. काय असत नाही. घराच्या बाहेर जाताना दोन पायावर गेलो. येताना एका पायावर आलो. सांभाळ बेताना बरं का. मी काय म्हणते महेश लक्षाचा इथे राहिला तर काय हरकत आहे. अजिबात नाही. अगं लक्षाच्या जीवाला धोका आहे आणि म्हणूनच मी त्याला माझ्या बरोबर ठेवणार आहे सर्किट हाऊस मध्ये. I will be his bodyguard. हा महेशराव हे लई बेस बघा. बेस काय बेस. हा असेल देवा तू काय 24 तास माझी बॉडीगार्ड करणार आहेस. आधी हात तर चल. या वेलकम. अरे सांभाळून. तुला काय तुझे कपडे घ्यायचे ते घे लवकर. लगेच निघाला पाहिजे आपल्याला. घेऊन येतो वरण पण मी आल्याची तू जाऊ नको. तुला घेतल्याशिवाय कसा जाईन मी. आलोच मी लवकर. महेश मला काय वाटतं की लक्षाला ह्या घरात काय भीती आहे. अगं असं कसं म्हणतेस तू मा. मी Thank you.
उमा तुमच्या घरात नक्की कोणी नाही? नाही. आर यू श्युअर? अरे हो, मी तुला सांगितलं नाही का मामा बाहेर गावी गेलेत आणि आमच्या नोकराला पण आम्ही सुट्टी दिली आहे. हा तुमच्या घराचा मागचा दरवाजा आहे ना? हो. काय झालं महेश? लक्ष्य वरती गेलाय. हो. ओ माय गॉड, काय ते काय झालं? नक्कीच घरात कुठेतरी शिरलंय. मला वाटतं टकलू हेवांच्या गँग पैकीच कुठेतरी असणार. काय झालं? कचा टकलू. लक्षा निसटला साला. पाहिलंस लक्षाला एक मिनिट सुद्धा मोकळं सोडणं किती धोक्याचं आहे ते? हो ना, तो टकलू हेवान माझा केव्हाही खून करेल महेश. येस, कारण त्याचा समज आहे की तू त्याचे फोटो काढलेस. आपण असं करूया, त्याला सांगून टाकूया बाबा तुझे फोटो काढले होते ते काय आले नाहीत, माझा पिक्चर सोड. काहीतरीच काय? माझा तर वेगळाच प्लॅन आहे. कसला प्लॅन? टकलू हैवानाचा मासा माझ्या गळाला लागलाच पाहिजे आणि त्यासाठी त्याचं आवडतं भक्ष मला ठेवलं पाहिजे. त्याचं आवडतं भक्ष म्हणजे? लक्ष्याला खतम करण्यासाठी टकलू हैवान पुन्हा येईल आणि आयताच माझ्या जाळ्यात सापडेल. आयताच जाळ्यात? महेश म्हणजे मी त्याचा भक्ष की काय? त्याला इलाज नाही लक्ष्या. यू हॅव टू बी ब्रेव्ह. तू भक्ष, तो मासा. अब देखो अपना. महेश 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 महेश, काय रे, काय झालं? काय काय नाही, काय होऊ नये म्हणून ओरडलो. ओ गॉड, झोप आता. अरे घाबरतोस काय असा? हे सर्किट हाऊस आहे, शिवाय इन्स्पेक्टर महेश जाधव आहे तुझ्या बरोबर. शिवाय आपल्याकडे हे आहे, वेळेवर उडेल ना. इन्स्पेक्टर महेश जाधवचा नेम आहे. झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. काय झालं? काही नाही, दिवा नको विजवू. का? उगीच काळोख होतो. शिट, झोप आता. अर्धवट झोप. हा, गुड नाईट. लवकर ये. टकलू हैवान मेला वाटत. गाढवा तो नळाच्या पाण्याचा आवाज होता. झोप आता. आणि पुन्हा उगाच उठवलंस ना तर गोळी तुला घालेन. महेश, नळ बंद करून आला तू? एक देव का गाढवले का? नक्कीच कुणीतरी आलेलं आहे महेश. आई शपथ, मी आवाज ऐकला. नक्कीच कुणीतरी आलंय. टकलू टकलू हैवानाची गँग. ये माझ्या बरोबर. मी कशाला महेश? माझा एक मी कशाला माझा एक महेश. थांब थांब थांब. हळू बोल, पळून जाईल ती गँग. आणि हे बघ, ट्रिगर वर हात ठेव. ते समोर आले ना ते डिचुम डिचुम करायचं. कुठे आहे कोण? मांजर पण काय डेंजरस होती. मला वाटतं टकलू हैवान पाठवलं. आणि पुन्हा मला उठवलंस ना तर उद्या सकाळी तुलाच जेलमध्ये टाकेल.
महेश राम 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 ए मांजर हाड 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 ए मांजर हाड ए मांजर कोण आहे कुठ आहे कोण आहे आहे कुणीच नाही बर झालं केवढा घाबरलो तो महेशला उठवलं असत तो उद्या चांगला सापडला साला सोडू नको त्याला मी कडी काढतो सांग सांग टकलू हैवानाचा अड्डा कुठे आहे सांग मला माहित नाही माहित नाही सांग बरं माहित नाही त्याला माहित नाही त्याला माहित नाही आपला इंगा त्याला माहित नाही दाखवा ए तू सांग म्हणजे आम्ही तुला असाच सोडून देऊ खरं सांगतोय खरं सांगतोय मला माहित नाही तुला माहित नाही नाही अरे नाही मला माहित नाही त्याला एकट्याला सोडून माघारी आला तुला काय वाटलं वस्तात पाठ ठोकतील तुझी शबासी देईल धुका जगण्या भिका आता सगळं नरडेश आलंय आता त्यांचं नरड आवडलं नाही तर आपलं चावडलं जाईल चारी बाजूनी माणसं सोडा आणि त्या दोघांना या टकलू हैवानाच्या समोर हजर करा चित्ते मिळाले तर चित्ते नाहीतर मुर्दे आणा त्यांचे लक्षा आपण तो टकलू पकडला ना हा हैवान गँग मधला त्याचा आज रिमांड घ्यायचा तू चहा पीत बस मी जरा कोर्टात जाऊन येतो सावकाशी महेश 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 प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नकोस महेश प्लीज अरे मॅड असा घाबरतोस काय वेड्यासारखा मी गेलो ना की तू दार आतून लावून घे आणि कुणीही आलं तरी दार उघडायचं नाही तू सुद्धा गाढवायस मी आलो की एक विशिष्ट खून करीन आता कोण गतली करतोय महेश इकडे मी दाखवतो तुला हे बघ मी आलो ना की दार असं नॉक करीन कसं तीन वेळा गॉट इट आणि हे बघ ह्याच्या बाहेर यायचं नाही ही तुझी लक्ष्मण रेषा आहे लक्ष्मण भाऊजी दार बंद कर कसं म्हणाल आय गॉट इट आलो आलो महेश आला वाटत महेशच्या टकटकचा आवाज नाही आहे बहुतेक टकलू हैवान आला वाटत कोण आहे लक्षा ए लक्षा अरे दार उघड की कोण आहे मी हाय गंगी अरे दार उघड बापरे टकलू हैवान रावणासारखा माय रूप घेऊन ना आला गंगीच बापरे माझं हरण करणार बहुतेक तो उघड अरे दार उघड मी गंगी हाय राम 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 गंगे तूच आहेस ना की अरे खरंच की आती 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 टकलू हैवान यायचा लक्षा मला वाटलं टकलू हैवानच आला टकलू हैवान टकलू हैवान तुझ्या सपनात मी तर टकलू हैवानच दिसतोय तुला तो माझा जीव घेणार आहे अरे जा रे जीव घेणार म्हणा
त्याच्या बास खाल्लास की काय घालू गे त्याच्या बास नाव काढू नको अगं तो आडोश्याला बसून ऐकत असेल खातोय काय तुला अरे पुरुषासारखा पुरुष तू आणि बांगड्या घालून घरात बसतोय अगं मी बांगड्या घालून नाही बसलोय ग पण या घराच्या बाहेर मी पडू शकत नाही तो दरवाजा आहे ना महेशने सांगितलं ही तुझी लक्ष्मण रेषा आहे म्हणून ती ओलांडून जाऊ नकोस प्राण गेला तरी ती मी ओलांडणार नाही ओलांडल्यावर प्राण जाईल ना म्हणून मग तू घरात एकलाच बस मी जाते चालेल सावकाश जा आई खरंच गेली लक्ष्मण रेषा म्हणा लक्ष्मण रेषा बोंबला अरे ए ए मी हे ते नको टकलू आईवान यायचा आता काय करायचं थांब मी आलो ए गंगे लक्ष्मण रेषा ओलांडून चाललो होतो गंगे काय झालं गंगे मला येता येत नाही सांगता येत नाही सण होत नाही असं झालं मला आलो गंगे आता काय होईल ते होईल गंगे 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 कुठं गेलीस का तू गंगे 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 टकलू आयवान काढलं की नाही लक्ष्मण रेषेच्या बाहेर तुला म्हणजे टकलू आयवान आलाच नव्हते ए गंगे असं काहीतरी मस्करी करत जाऊ नको का अगं ते माझी वाट लावतील अरे कोण लावते तुझी वाट असा मर्दासारखा मर्द आणि खबरतो यास तू मोठी मर्द असू दे मी जातो लक्ष्मण रेषेच्या आत अरे अरे थांब ठेवले हिम्मत मर्दावानी कसली जीवास माझ्या झाली ग घबराट हिम्मत कसली जीवास माझ्या झाली ग घबराट घामही फुटला ग घामही फुटला अंगालाया सुटलाय ग थरथराट घामही फुटला अंगालाया सुटलाय ग थरथराट अरे कसला थरथराट हो डॉग आणि उडी उतरणा डॉग डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन भी है अरे ये डानो मालावळ खाओ कुठून आलो मी आहे डॉन अरे ये डानो मालावळ खाओ कुठून आलो मी आहे डॉन मी हो डॉन नाही ग घामही फुटला अग घामही फुटला अंगालाया सुटलाय ग थरथराट घामही फुटला अंगालाया सुटलाया थरथराट अरे रे 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 पुन्हा तेच घबराट अरे दाखव की होईल शत्रूंचा शत्रू बस जली को आग कहते हैं बुझे को राग कहते हैं जिस राग से बारूद बनती है उसी को लक्ष्मीकांत कहते हैं जोर चढ़लया जोर माझ्या दंडात चढ़लय जोर चढ़लया जोर माझ्या दंडात चढ़लय जोर अड़वा आला जर कुणी लाफोन जोर चढ़लया जोर माझ्या दंडात चढ़लय जोर जोर चढ़लया जोर माझ्या दंडात चढ़लय जोर नहीं 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 घामही फुटला घामही फुटला अंगालाया सुटलाय ग थरथराट घामही फुटला अंगालाया सुटलाय ग थरथराट अरे कुठे गेला तुझा जोर हो की डिस्को फाइटर अरे टकले की खोपड़ी टूटने की आवाज सुनी तुम लोगों ने अरे अभी तो लक्ष्य का एक हाथ गया रे लक्ष्य का दोनों हाथ दोनों पैर भी क्या ना लक्ष्य किसी के सामने झुकेगा नहीं क्या समझे नहीं समझे चल
I am a disco fighter. I am a disco fighter. Nahi kunata bharosa. Peli tya vathosa. Adhyaba, adhyaba, amma jasanga, adhyaba, adhyaba. I am a disco fighter. I am a disco fighter. घाम ही फुटला, घाम ही फुटला, अंगालाया सुटलाय ग थरथराट, घाम ही फुटला, अंगालाया सुटलाय ग थरथराट। बंद कर तू जरा गाणं, जरा दाखव की हंगामा। हंगामा, जय हंगामा, कहाँ गई मेरी धंगम्मा, टकले से घाबर गई क्या? आ दिखाता हूँ तुझे हंगामा। हम बोले हैं तो क्या हुआ, ताकत वाले हैं। हम बोले हैं तो क्या हुआ, ताकत वाले हैं। हमी दुष्टांची या खंडोली करने वाले हैं। हमी टकल्यांची या खंडोली करने वाले हैं। हम बोले हैं तो क्या हुआ, ताकत वाले हैं। हम बोले हैं तो क्या हुआ, ताकत वाले हैं। गनाई गनाई घाम ही फुटला, अग घाम ही फुटला, अंगालाया सुटलाय ग थरथराट, घाम ही फुटला, अंगालाया सुटलाय ग थरथराट। तुमची एवढी आराधना केली तरी तुमचा हाच अवतार। रो मत गंगू, ये तो दुनिया की रीत है। अरे ये दुनिया वाले न तो खुद चैन से जीते हैं, न दूसरों को चैन से जीने देते हैं। आई हेट टीयर्स गंगू, इन आंसुओं को पोछ दो, ये बहुत कीमती है रे। माझी प्यारी गंगनिया, आलो राजेश बनुनिया। माझी प्यारी गंगनिया, आलो राजेश बनुनिया। करके व्यायाम आए दुले राजा, आता साऱ्यांचा वाजेल बाजा। आता साऱ्यांचा वाजेल बाजा, आता साऱ्यांचा वाजेल बाजा, आता साऱ्यांचा वाजेल बाजा। अगर नाही ग, घाम ही फुटला, घाम ही फुटला, अंगालाया सुटलाय ग थरथराट, घाम ही फुटला, अंगालाया सुटलाय ग थरथराट। मग बस थरथरत, हे मी चालले। अग अग अग, कसम मला हो साऱ्यांनी छळल, अग फाइटिंग च मला हे गुप्पीत कळल। कसम मला हो साऱ्यांनी छळल, फाइटिंग च मला हे गुप्पीत कळल। तुम पुकाराते आता लागिन खुशाल केला, अग मी खुशाल केला। तवा लागेल पब्लिक हे या लक्षाल मानईला, वाला गेल पब्लिक हे या लक्षाल मानईला। गंगू गंगू गंगू, मला आता असं वाटतंय, असं वाटतंय, मराठीत नाही तर सांगता येणार, हिंदीत सांग। गंगू, दुनिया की कोई भी ताकत, कोई भी टकलू तुमको हमको रोक नहीं सकता गंगू, जुदा नहीं कर सकता गंगू। लक्षा, ते कौन रहा? कुठे कौन? आखिर
ते टकलेत आंघोळीला आलेत वाटतं. चल बस बस गाडीत. हवालदार साहेब थांबा जरा. कुठे घेऊन चाललेत त्याला? कोर्टात. रिमांडला ना? वय. आणि बेड्या घालून? वय. रिमांडला नेताना बेड्या घालत नाहीत एवढा साधा नियम ठाऊक नाही तुम्हाला? पर साहेब ह्याच्यासारख्या खतरनाक गुंडाला असंच. ते काही नाही. कायदा म्हणजे कायदा. आधी बेड्या काढा. पर साहेब माझी ऑर्डर आहे. बेड्या काढा. बस रे जीप मध्ये. हवालदार सर इकडे या. पर साहेब ह्याला असं? हवालदार इकडे या. पर साहेब असंच मधून एफ आय आर फाईल घेऊन या. साहेब पळाला नाही. आपण पळू दिला म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ह्याचा कॉन्टॅक्ट मोटरसायकल मध्ये आहे. आता हाच आपल्याला टकलू हेवानाच्या अड्ड्याचा मार्ग दाखवेल. हा हे लई झाक झालं साहेब. चला आपण जीपनं पाठला करून पकडूया. जीप नको मारुतून या. आपण टाकतो त्याला कळलं नाही पाहिजे. महेश लक्ष इकडे आलाय का? नाही. म्हणजे तुमच्या क्वार्टर्स मध्ये नाहीसा झालाय. कुठेच पत्ता नाहीये त्याचा. ओ माय गॉड. तर मी त्याला बजावलं होतं. एनिवे हवालदार आपल्याला निघाला आहे. महेश मी पण येणार तुमच्या बरोबर. अगं वेडी आहेस का? मी लक्ष्याचा जीव धोक्यात असेल तर त्याला सोडून आणल्याशिवाय परत यायचो नाही मी. ओके हवालदार चला. साहेब साहेब मुंबईवरून फोन आलाय. ओ गॉड बॉम्बेवरून फोन. साहेब तो टकलू गुंडा पळून जाईल साहेब. महेश साहेब लवकर चला साहेब. उमाताई कुठे दिसत नाही. चिडून गेली असेल ती. तुम्ही गाडीत बसा हवालदार. वय वय वय. हवालदार हा डिव्हाइस ऑन करा. स्क्रीन स्विच दाबा. दाबला. मला लक्ष्मण रेच्या बाहेर काढू नकोस. आता भोग आपल्या गेले. पेट्रोल संपलं तर गाडीतलं. शाबात काय पडलं लवकर. अरे लक्षा होकी डिस्को फाइटर. होळकॅम्बो खुश झाला. होळकॅम्बो तू टकलो आहे वाना. मग होळकॅम्बो रंगावर. होळकॅम्बो हे माझं पाळण्यातलं नाव आहे. काय केवढा पाळणा असेल नाही याचा. बोल माझा फोटो कुठे. फोटो कसला फोटो? हा मी काढलेला. आलाच नाही. दगाबाजी. माझ्याशी दगाबाजी.
आता मी तुझ्या टाळक्याचे तुकडे तुकडे करणार. टकलू हैवान नाही आपलं ते होळक्यांबो खरंच तुमचा फोटो आला नाही हो. काय झालं फोटो काढताना कॅमेरा हल्ला आणि फोटो काळा काळा आला तुमच्यासारखा. तुमचा घाबरू नका मला सोडून द्या. हे सोडे सोडून देऊ तुम्हाला. माझा फोटो माझ्या हातात आल्याशिवाय नाही सोडणार नाही आणि मारणारही नाही. काय पण नक्की काय करणार ते सांगून टाका ना. हाल हाल वस्ताद कोण तुमच्याकडे पाहुणाला वाटत. हा लुक का तू सुटला कस. आई ती मोटरसायकल माझ्या सामनी आणि केली मी तशीच त्याला. हुशारी माझ्याशी हुशारी. जाऊन कंबोशी गा तेवढा लक्षात ठेवा. अजून कुणी यायचं बाकी. हा लायटर आहे पण हेच दाखवून मी एकदा एका गुंडाच्या तावडीतून सुटलो होतो. खबरदार कुणी जास्त आलाल तर मुकाटपणे सोड्या सगळ्यांना नाही तर तुझ्या टकलाच्या चिंदड्या चिंदड्या उडवेन. कम ऑन सोड ना. सोड ऐकूस गेला सोडा बघू चला सोडा सोड सोड लवकर सोड. दाखवतो बोलवून की त्याला तुझ्या मी बघतो काय करायचं. ज्योती म्हणे ज्वाला म्हणजे म्हटलं लक्षा आता हो धड़ा के पास.
महसूस हो गया। माझे तोंडार उडेल चुकीचं घ्या कसा पुस करतो कोणा तो कबड्डी खेळतो बघ महेश कबड्डी खेळतो बघ महेश कबड्डी खेळतो अजिबात हलायचं नाही जरा जरी हालचाल केली तर गोळ्या घालणे के काला टकलू हैवानाचा खेळ आता संपलेला आहे। शाबास इन्स्पेक्टर। कोण बोलतोय? पकडा रे सगळ्यांना। वेल डन इन्स्पेक्टर जाधव, टकलू हैवानाला पकडण्याची जिद्द पुरी केलीत तुम्ही, आम्हाला अभिमान वाटतो तुमचा। थँक्यू इन्स्पेक्टर, पण ह्या यशात मोठा वाटा या बंडलबाजचा आहे। मी बंडल मारली म्हणून टकलू हैवानाचं बंडल सापडलं काय सासरे बुवा? मला सासरा म्हणायचं नाही। बाकी महेशराव, आमच्या लक्षाने जरी घोटाळा केला तरी तुम्ही मात्र कमाल केली ना। महेशराव, आमच्या गावातर्फे तुम्हाला हा नो नो हा मान झुंजाररावांचा। हो पण मला कशाला, मी कुठे गाव सोडून चाललो? सोडून नाही, गावाचे सरपंच झाला। बराय हवालदार 100। महेश साहेब येत चला असेच गावाकडे कधी कधी। एखादा ज्युनियर टकलू हैवान आला ना तर नक्की फोन करा मला। अच्छा मामा, येते मी। आता बेटी उमा, दोघांनी जोडीनेच नमस्कार करायला यायचं काय महेश? ओके सर, बाय। अच्छा बाय बाय। अच्छा बाय, जपून जा। बाय गंगे। महेश, ओ महेशराव, ओ महेश, आम्हाला भेटल्याचे चालले काय? उमा मिळाली म्हणून वाटत तुला गंगा मिळाली त्याचं काय? ते अजून फिक्स कुठे झालंय? नाही म्हणतो ना काय 100। लाजले लाजले, काळे जांभळे पडले, आता आपली भेट नक्की होईल। पण आपली भेट अशी तशी नाही। मग कशी? आता आपली भेट एकदम धडाके तवा लागेल पब्लिक हे या लक्षानं मानायला, तवा लागेल पब्लिक हे या लक्षानं मान।